माझ्याविषयी थोडीशी ओळख करून दिली राम साहेबांनी, तर त्यात मला एवढं सांगायचं आहे की माझ्याबरोबर जे काम करणारे होते त्याच्यामधले अनेक मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान आणि अधिकारी माझ्या इथे आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण तिथेच उभं राहावं. भाऊ पवार साहेब, प्रकाश पाटील रोटे, उभे राहा जरा आणि थोडंसं उलट बाजाला जरा. सांगितलं की आम्ही पुलिसमध्ये काम केलं, राजौरीमध्ये काम केलं, दहशतवाद्यांना थांबवलं, त्यांना मारलं. ऍक्च्युली तुम्हाला बाळू पवार साहेबांना तिथे बोलवता आलं असतं की आपण तिथे काय केलं नेमकं, कसे 5 दहशतवादी मारले, काय केलं, परंतु तो एक वेगळा विषय होईल. पण त्यांचं म्हणजे ॲक्नॉलेज करायला पाहिजे की कुठलंही काम होतं हे एकटा माणूस कधीच करत नाही, त्याची टीम असते. आणि मराठा लाईट इन्फंट्री जी आहे त्याचे जे जवान आहेत ते मराठा म्हणजे महाराष्ट्रातले असतात. महाराष्ट्राचा अर्थ कर्नाटका पण होतो, गुजरात बॉर्डर पण होते, थोडी छत्तीसगडचे लोक पण असतात, पण म्हणजे बाकी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सगळीकडचे असतात. आणि ऑफिसर्स किंवा अधिकारी जे असतात ते अर्थात ऑल इंडिया म्हणजे कुठले म्हणजे देशातल्या कुठल्याही भागातून असतात. तर 7 मराठा आज आम्ही जे काम केलं होतं तर त्याच्या कामाची एक सरकारकडनं ओळख घेतली गेली आणि आज आमची बटालियन जी आहे ती देशाच्या बाहेर युनायटेड नेशन्स मिशनवरती गेलेली आहे, काँगोमध्ये आहे ती. आणि त्याच्याकरता थोडंसं क्रिकेट आम्ही इथले बिझे बसलेले लोक ते घेऊ शकतो, कारण त्याकरता एक वेगवेगळ्या पद्धतीने त्याला आपल्याला मार्क्स दिले जातात की तुम्हाला अवॉर्ड्स किती मिळाली, युनिट सॅटिशन किती मिळाले, तुमचं नुकसान काय झालं, तुम्ही शत्रूचं नुकसान काय केलं, किती दहशतवादी मारले वगैरे वगैरे. तर हे सगळं मी हे करून मग त्यांना तिथे पाठवलं जातं. तर मला वाटलं की सांगायला पाहिजे, कारण अनेक वेळा सैनिकांचं जे शौर्य असतं, धैर्य असतं ते पुरेसं समोर येत नाही. जो मला आता विषय दिलेला आहे व्याख्यान झालं तर पहिले मला कौतुक करायला पाहिजे की 2 वर्षाच्या लॉकडाऊन नंतर तुम्ही तुमचं काम सुरू केलेलं आहे. आणि बौद्धिक म्हणा किंवा पब्लिक उद्बोधन म्हणा याची फार गरज आहे, कारण देशाच्या समोरची सुरक्षेची आव्हानं आहेत ती इतक्या वेगाने बदली होत आहेत की तुम्ही जे काल शिकला असाल तर आज तुम्हाला कळेल की ते जग त्याच्या पुढे चाललं गेलेलं आहे. तर थोडक्यात मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करीत की गेल्या 75 वर्षे जे भारताला झालेली आहेत आता, आणि आत्ताच आपण स्वर्णिम जयंती साजरी केली आणि हर घर में तिरंगा वगैरे असे कॅम्पेन आपण केले, तर 75 वर्षामध्ये देशासमोर असलेली सुरक्षेची आव्हानं कशी बदली झाली. 47 साली देश स्वतंत्र झाला, 47 साली आपण पहिले युद्ध लढलो जे 1 वर्ष चाललं, काश्मीरमधले ते युद्ध होतं. दुसरं युद्ध आपण 1962 साली लढलो चीनशी, त्याच्याविषयी मी नंतर बोलणारच आहे. तिसरं युद्ध आपण 1965 साली लढलो पाकिस्तानशी, जे आपण जिंकलं ते जवळजवळ 3-4 आठवडे चाललं, परंतु त्याच्या आधी घुसखोरी ही जवळजवळ 3 महिने सुरू होती. मग चौथं युद्ध 1971 साली झालं, ज्यावेळेला आपण पाकिस्तानचे 2 तुकडे केले, बांगलादेश वेगळा झाला, त्याच्याविषयी मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करीन. त्यावेळेला मी माझी बटालियननी या युद्धात भाग घेतलेला आहे. 71 लढाईमध्ये पाचागट आणि कांतानगर 2 जागा त्यांनी त्यावरती कब्जा मिळवला होता, त्याला मी नव्हतो तिथे, परंतु आमच्या जवानांनी जे शौर्य गाजवलेलं होतं ते मी मुद्दाम यूट्यूबवरती टाकण्याचा प्रयत्न केला होता, कारण आपण प्रत्येक ठिकाणी नसतो एवढं. तर मी 73 सालापासून माझी सैन्यातली कारकिर्द सुरू केली आणि 2009 तिथून बाहेर आलो, पण त्याच्या आधीचे वेळ होते ते. जर तुम्हाला कोणाला असेल इंटरेस्ट तर जरूर यूट्यूबवरती बघावं की 71 साली 7 मराठ्यांनी बांगलादेशमध्ये काय केलं, मग ज्यावेळेला ते मिझोराममध्ये होते त्यावेळेस त्यांनी काय केलं, ज्यावेळेस ते नागालँडमध्ये होते त्यावेळेस त्यांनी काय केलं, पुष्कळ दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये शौर्य धैर्य याच्याविषयी आपल्याला अनेक गोष्टी ऐकायला मिळतील. ते असे लोक आहेत की जे तिथे ॲक्च्युली होते, म्हणजे नुसते बघणारे नव्हते, तर ते तरी ॲक्च्युली त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता. आता आपण 71 युद्ध झालं, त्याच्यानंतर 4th युद्ध झालं ते म्हणजे 99 सालचं कारगिलचं युद्ध, ते अतिशय मोस्ट टेलिव्हाइज वॉर आहे. तर 71 सालचं युद्ध म्हणजे 99 प्रतीची 5 युद्ध होती ज्यांना पारंपरिक युद्ध असं म्हटलं जातं. पारंपरिक युद्धाचा अर्थ काय की भारताचं सैन्य आहे पाकिस्तानच्या सैन्याशी लढायचं किंवा चीनच्या सैन्याशी लढायचं. परंतु 71 युद्ध लढल्यानंतर पाकिस्तानला कळालं की भारताशी लढून युद्ध करून कधीही काश्मीरला भारतापासून वेगळं करता यायचं नाही, म्हणून त्यांनी एक नवीन प्रकारचं युद्ध सुरू केलं, ज्याला त्याला 3 नावांनी ओळखलं जातं. एक त्याला म्हटलं जातं ऑपरेशन टोपॅज, किंवा दुसरं म्हटलं जातं ऑपरेशन काराकोरम. परंतु सिंपल भाषेमध्ये पाकिस्ताननी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये दहशतवादी आणि त्यांचे समर्थक घुसवून गडबड करायला सुरुवात केली. ऑपरेशन काराकोरमचे 3 भाग होते,
K1, K2 आणि K3. K1 म्हणजे खालिस्तानी दहशतवाद, K2 म्हणजे काश्मीर मधला दहशतवाद आणि K3 म्हणजे बाकीच्या भारतातला दहशतवाद. तर K1 हा जो खालिस्तानी दहशतवाद होता त्यावेळेला माझी बटालियन, आम्ही पंजाबमध्ये होतो, गुरदासपूर वगैरे भागामध्ये, तिथे आम्ही पुष्कळ काम केलं होतं. आणि नंतर ज्यावेळेला मी बटालियनच्या बाहेर गेलो, ब्रिगेड हेडक्वार्टरमध्ये गेलो होतो, तर तिथे सुद्धा आमच्याच ब्रिगेडचा एक मेजर अनुराग नवऱ्याल खेमकरणमध्ये त्याचा मृत्यू झाला होता तिथे. आणि त्यावेळेचं जे हायेस्ट अवॉर्ड होतं अशोक चक्र 1986 ते मेजर अनुराग नवऱ्याला मिळालेलं होतं, तो आमच्या ब्रिगेडमध्ये होता. तर हे कारगिल म्हणजे ऑपरेशन खालिस्तानी दहशतवाद वगैरे, त्याच्याविषयी मी थोडंसं नंतर बोलीन. मग दुसरं आहे काश्मीरमधला दहशतवाद. काश्मीर हे अतिशय शांत होतं. ज्यावेळेला मी पहिल्या वेळा काश्मीरमध्ये गेलो 1976 साली, म्हणजे मी पहिल्या वेळेला गेलो, तर त्यावेळेला तर अक्षरशः त्याला नंदनवन असं म्हटलं जायचं. आणि त्यावेळेचे जुने सिनेमे जे होते त्याचं सगळ्याचं शूटिंग हे काश्मीरमध्ये व्हायचं. आपल्याला ते काही पांढरी केसवाली माणसं दिसत आहेत मला, किंवा काही ज्याच्या डोक्यावरती केसच नाही त्यांना कल्पना असेल की त्यावेळेचे सिनेमे काश्मीर की कली, एक फूल दो माली. तर मग काही काही लोक विचारतात हे जे यंग मुलं बसलेली असतील त्याच्यामध्ये कोण काम करत होतं, शर्मिला टागोर. म्हणजे ही कोण शर्मिला टागोर? मग त्यांना सांगावं लागतं की शर्मिला टागोर म्हणजे सैफ अली खानची आजी. ठीक आहे, मग त्यांना कळतं की अरे हो. किंवा करिश्मा कपूरची सासू, हे त्यांना कळतं. पण ती स्वतः हिरोईन आहे पाच लोकांना कळत नाही, पण ज्यांचे पांढरे केस त्यांना नक्कीच आठवत असेल की त्यावेळेला ती एक अतिशय म्हणजे चांगल्या हिरोईन होती. आणि सगळे जण मी बघतोय अतिशय स्माईल करतात, त्याला ते नॉस्टाल्जिक मेमरीमध्ये गेलेले आहे. पण ते थोडे लोक असतील. तर काश्मीर नंदनवन होतं, परंतु 80-72 नंतर काश्मीरनी काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये दहशतवादी आणि त्यांचे समर्थक घुसवले, पॉलिटिकल पक्षात घुसवले, ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाहीमध्ये घुसवले, पोलिसांमध्ये घुसवले. आणि 80 आम्ही पहिल्या वेळेला होतो तर त्यावेळेला फक्त आम्ही सीमेचं रक्षण करत होतो. पण दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला आम्ही काश्मीरमध्ये गेलो 95-98, ज्यावेळेला आम्ही पुंछ राजौरीमध्ये गेलो होतो, तर त्यावेळेला आमचं जे काम होतं ते केवळ लढाई करण्याचंच होतं. पाकिस्तानी सैन्य पण फायरिंग करायचं आणि आपलं पण फायरिंग अर्थातच व्हायचं. आणि तिथे अर्थात आम्ही सुद्धा पुष्कळ रक्त सांडलेलं आहे. 3 माझ्याच बटालियनचे जवान आम्ही तिथे गमावलेले आहेत. तर हे सगळं झालं पोस्ट 1980. त्याच्यानंतर आम्ही कारगिलमध्ये सुद्धा होतो, जी सुपर हाय अल्टिट्यूड आहे तिथे. आणि 99 कारगिलचं युद्ध झालं होतं, तो सगळा भाग जिथे युद्ध झालं होतं तिथे आमची बटालियन होती. पण अर्थात म्हणजे त्यावेळेला ती परिस्थिती त्यावेळेची शांत होती, सगळ्या भागामध्ये होती बटालियन. तर हे ही सगळी पारंपरिक युद्ध आणि त्याच्यानंतर सुरू झालेला दहशतवाद, खालिस्तानी दहशतवाद, काश्मीरचा दहशतवाद आणि तिसरा K3 म्हणजे बाकीच्या भारतातला दहशतवाद. तर हा दहशतवाद याचा सर्वात पहिला मान मुंबईला मिळाला. 93 साली भारताच्या म्हणजे काश्मीरच्या बाहेरमधले पहिले दहशतवादी हल्ले झाले मुंबईमध्ये. आपल्याला आठवत असेल की रायगड नावा आपलं कोकणची किनारपट्टी आहे, रायगड नावाची जागा आहे तिथे. आणि तिथे शेखाडे नावाची जागा आहे जिथे ते दहशतवाद्यांनी आपले स्फोटक पदार्थ तिथे उतरवले होते. आणि तिथून मग ते गाडीमधून त्यांना मुंबईमध्ये आणलं होतं आणि 13 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले होते. आणि त्याच्यानंतर दरवर्षी 1, 2, 3, 4 बॉम्ब ब्लास्ट व्हायचेच. मग ते मुंबई असो की पुणे असो की गोरखपूर असो की कलकत्ता असो की दिल्ली असो. आणि हे मग हे सगळे जे दहशतवादी हल्ले होते, ज्याच्यामध्ये 26-11 पण हल्ला होता, 2016-17 नंतर हे दहशतवादी हल्ले थांबले. याचं दोन कारणं म्हणजे मुख्य कारण होतं, सर्जिकल स्ट्राईक. पाकिस्तानला कळालं की आपण जास्त काही गडबड केली तर आपल्याला त्याची किंमत ही खूप द्यावी लागते. पाकिस्तानची आजसुद्धा क्षमता आहे दहशतवादी हल्ले करायची, आजसुद्धा त्यांचे स्लीपर सेल आहेत. पण त्यांची आता कामाची पद्धती ही बदली होते आहे. तर पारंपरिक युद्धापासून दहशतवादाचे वेगवेगळे प्रकार हा दुसरा भाग सुरू होता. त्याच्यानंतर जो तिसरा भाग आहे त्याच्याविषयी मी आज जास्त बोलणार आहे, ते म्हणजे हायब्रिड युद्ध. सध्या चीन सीमेवरती जे भारतीय सैन्य तैनात आहे ते तिथे फायरिंग करत नाही, आपल्या शस्त्राचा वापर करत नाही. मग गलवानमध्ये काय झालं? गलवानमध्ये जी लढाई झाली होती ज्यामध्ये आपण आपले 20 सैनिक गमावले आणि चीनचे आपण 70 जास्त सैनिक तिथे मारले होते, ते कसे मारले होते? तर ते मारले होते दगड धोंडे फेकून, हातातल्या काठ्यांनी मारले होते. म्हणजे त्याला म्हणायचं की पाषाण युगातली लढाई होती. पाषाण युगात जेव्हा लढायचे तर त्यांच्या हातात दगड धोंडे अशा प्रकार, म्हणजे जी शस्त्र सैनिकांची असतात
सैनिकांची शस्त्र कुठली असतात, रायफल असते, लाईट मशीन गन असते, मीडियम मशीन, एक सैनिकी शस्त्र त्याचा वापर तिथे केला जात नाही. 1.5-2 लाख सैन्य तिथे आहे, परंतु ते त्याचा वापर करत नाही. धक्काबुक्की करतात, एकमेकाशी बॉक्सिंग करतात, एकमेकाशी कुस्ती खेळतात, पण शस्त्राचा वापर होत नाही. म्हणजे तर हा एक हायब्रिड वॉरचा प्रकार आहे. तर हायब्रिड वॉर विषयी मी नंतर अर्थातच बोलण्याचा प्रयत्न करेन. तर थोडंसं मी इंट्रोडक्शन दिलं की लढाईची जी पद्धती आहे कशा बदली झाल्या, आणि जी सध्याची जी पद्धती आहे ती आपल्याला कळायला पाहिजे. कारण सध्याच्या या हायब्रिड वॉरमध्ये मुख्य जो फरक पडलेला आहे की पारंपरिक युद्धामध्ये सहभाग हा सैन्याचा होता, सैन्याचा सर्वात जास्त काम करायचं. मग जे दहशतवादी हल्ले झाले तर त्याच्यामध्ये जिथे हल्ला झाला तिथं काही माणसांचं नुकसान व्हायचं, परंतु आता दहशतवादी हल्ल्यापेक्षा सुद्धा देशाचं नुकसान करायच्या नवीन नवीन पद्धती आपण शोधून काढलेल्या आहेत. तर दहशतवादी हल्ला करायची गरजच काय? जर तुम्ही जर एक बंद केला, तुम्ही रस्ते बंद केले, तर 4-4, 5-5, 6-6 हजार कोटी रुपयाचं नुकसान जे देशाचं रोज होतं, जे दिल्लीला 2 रस्ते बंद झाले होते, तर त्यावेळेला तुम्ही हा शब्द घाला गुगल सर्चमध्ये की इकॉनॉमिक लॉसेस ड्यू टू रोड ब्लॉकेज ड्युरिंग फार्मर्स एज्युकेशन. 5-6 हजार कोटी रुपयाचं नुकसान रोज हे NCR मध्ये होत होतं. NCRचा अर्थ नॅशनल कॅपिटल रिजन. म्हणजे जसं म्हटलं की मुंबई आपण म्हटलं तर नवी मुंबई सेपरेट समजलं जातं, पण ते एकाला लागून येतं. ठाणे डोंबिवली वेगळं समजलं जातं, पण ते जोडलेलं आहे. तसंच जे नॅशनल कॅपिटल रिजन आहे त्याच्यामध्ये दिल्ली, नवी दिल्ली, ओल्ड दिल्ली ते येतात, पण इतर जे मोठे भाग आहेत, नोएडा आहे, गुडगाव आहे, ते सगळं जोडलेलं आहे. मी त्याला काही ते काही वेगळं काही नाही, केवळ महानगरपालिका वेगळी आहे तेवढं सोडून द्या, पण ते जोडलेलं आहे. तर तिथे एवढं प्रचंड नुकसान हे आपलं होत आहे. तर यामध्ये सैनिक आहेत एक सामान्य नागरिक, आणि सामान्य नागरिक काय करू शकतो याच्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करून सुरुवातीला सांगतो. जास्त एखाद्या मालिकेत असतं की ते म्हणजे मुख्य मोठं वाक्य ते शेवटच्या क्षणी ठेवतात की आता उद्या काय होणार ते करतात. तर सामान्य नागरिक चीनच्या विषयी अनेक कारवाई करू शकतो. आज आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे. या इथे ज्या म्हणजे इथे जे लोक बसले असतील ते कोणी पण नसले की ज्याच्याकडे मोबाईल नसेल. आणि आज भारतामध्ये भारतीयांकडे असलेले 50-60% मोबाईल हे चीनी बनावटीचे आहे. याचा अर्थ काय होतो? पहिले एक जुना प्रकार होता कुंडली नावाचा. कुंडलीने तुमचं भविष्य वगैरे कळायचं, पण आता हे तुमची कुंडली म्हणजे तुमचा मोबाईल आहे. की तुम्ही कोणाशी बोलला, तुमच्याशी कोण बोललं, तुम्ही कुठे गेला होता. आज मी त्या आलो इकडे तर त्यांनी मला सांगितलं की तू 3 वर्षापूर्वी इथे सोलापूरमध्ये शेवटचा आला होता. मला त्यानंतर वाटलं की मला पण एवढं काही आठवत नाही आहे की मी एक्झॅक्टली केव्हा आलो होतो. आलो होते माहिती आहे, पण डेट आणि हे कोणाला माहिती असणार आहे? तर ते तुम्हाला गुगल मॅप सांगतं की अरे तू इथे आला होता, म्हणजे या ठिकाणी नाही पण सोलापूरमध्ये आला होता. म्हणजे ते गुगलला तुमच्याविषयी सगळी माहिती आहे. तर ही माहिती सगळी चीन चोरतं, आणि त्याच्यामुळे देशाचं खूप नुकसान होतं. असं म्हटलं जातं की डेटा म्हणजे माहिती हे एक अतिशय मोठं इंधन आहे, आणि त्याच्या मदतीने काही पण करता येतं. ते कसं करता येतं त्याच्याविषयी आपण नंतर बोलू, पण आपली माहिती आपण चीनकडे जाऊ द्यायला नको. तर ज्याच्याकडे चीनचे मोबाईल आहेत त्यांनी ते मोबाईल कृपया वापरू नये, दुसऱ्या कोणाचे द्यावेत, आणि भारतीय बनावटीचे मोबाईल घ्यावेत. आणि आता सणाचा सीझन सुरू होणार आहे, आता गणपती सुरू झालेले आहेत. गेल्या गणपतीमध्ये गेल्या गणपती वर्षामध्ये 1000 कोटी रुपयाचा नफा चीनने कमावलेला आहे भारतामध्ये. रक्षाबंधनमध्ये आपण 60,000 किलो राख्या चीनमधून आयात केल्या. तर काय गरज होती त्याची? काही ते आपल्याला स्मॉल स्केल सप्लायर बनवू शकत नाही का? किंवा फटाके तिथं आपण आयात म्हणजे आणतो, आपण तिथनं सगळे जे शोभेचं सामान आहे सगळं तिकडनं आणतो. गणपतीच्या मूर्त्या तिकडनं याला सुरुवात झाली होती, याची काही गरज नाही. तर कृपया कुठलाही सण घेऊ, बी इंडियन, बाय इंडियन, जे देशात बनतं तेच वापरा. चिनी मालांवरती पूर्ण बहिष्कार घाला. हे सुरुवातीचं सांगितलं मी. आता माझं जे आता मला जो विषय दिलेला आहे माहिती आहे की तैवान आणि युक्रेन आणि हे आता तैवान इतका दूर देश आहे, त्याचा आपल्या आपल्याशी काय संबंध? युक्रेन तुम्हाला मी नकाशे दाखवतो, त्याचा आपल्याशी काय संबंध? आजकाल होतं असं की होतं जगामध्ये काहीतरी, पण त्याचा परिणाम हा सगळ्या जगावरती होतो. आणि तैवान युद्धाचा एक तैवानमध्ये ऑलमोस्ट युद्ध चाललं आहे, तर त्याचा काही चांगले परिणाम भारतावरती होत आहेत. चीनची जी दादागिरी आहे त्याच्यामुळे सगळे देश त्रस्त झालेले आहेत. आणि आता चीन हे जे एक इंडस्ट्रीयल हब होतं जगाचं, मॅन्युफॅक्चरिंग सेंटर होतं जगाचं, आता अनेक कारखाने तिकडनं शिफ्ट होऊन
भारतामध्ये येत आहेत, इतर ठिकाणी पण जात आहेत. तर हा एक म्हणजे कुठल्याही संकटामधून त्याची त्याचा फायदा कसा घ्यायचा हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण तैवानला तैवानशी चीननी कसं वागावं आपण ते त्यांना फारसं सांगू शकत नाही. युक्रेन युद्ध कसं लढावं हे काही सांगू शकत नाही. आपल्या हातात हे असतं की जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीचा सर्वात चांगला फायदा आपण कसा करून घ्यायचा आणि तो आपण बऱ्यापैकी घेतो आहे. आजच आपण जर पेपर वाचला असेल टाइम्स ऑफ इंडिया म्हणा किंवा हे, तर आज आपली जी देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती जर मला आकडेवारी ती आठवत असेल तर या क्वार्टरमध्ये 13.5 or 13.6% वाढली आहे. ही जगातली सर्वात जास्त वाढ आहे लक्षात ठेवा. आणि चीन आणि पाकिस्तान जे आपले शत्रू आहेत चीनची वाढ ही 0.4% आहे, म्हणजे 1% कमी लक्षात ठेवा. अमेरिका आता रिसेशनमध्ये चाललेलं आहे, म्हणजे 3 मोठ्या अर्थव्यवस्था आहेत, एक तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, दुसरा आहे युरोपियन युनियन त्याच्यात सगळे युरोपचे देश, तिसरं चीन. या 3 अतिशय मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. भारत नंबर 5 वरती येतो. तर या 3ही अर्थव्यवस्था आपल्या मागे आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ते खरोखर कौतुक करायला पाहिजे त्याच्याकरता. तर जगामध्ये काय होतं याचा आपल्यावरती परिणाम होतो, तर थोडं आपण त्याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. तिथे जास्त लांबलचक करणार नाही. तर एक परिणाम की जो सगळ्यांना कळतो तो म्हणजे हा, हे सगळ्यांना माहिती आहे हा काय परिणाम आहे की हे चीनी व्हायरस. काही जण डॉक्टर म्हणतात त्यांना करोना म्हणतात, चुकीचं येत आहे. खरं नाव खरं काय चीनी व्हायरस, चुकीचे नाव वापरू नका. ठीक आहे, किंवा कोणी त्याला हे पण म्हणतं काय करोना, दुसरं अजून कोविड, अजिबात नाही. त्याचं नाव आहे चीनी व्हायरस, हा चीनमधून तयार झाल्याच्यात काही डाऊट नाही. यामुळे भारताचं किती नुकसान झालं. आज जवळजवळ तर मला आकडेवारी ती आठवत असेल तर 8 लाख भारतीय याच्यामध्ये गेले आहेत. इतकं नुकसान कुठल्याही झालं नाही. जेवढी युद्ध भारत लढलेला आहे आणि जेवढं नुकसान आपलं आर्थिक झालेलं आहे त्याच्या 100 पटीने जास्त नुकसान याने केलं. आपलंच केलं असं नाही, सगळ्या जगाचंच केलेलं आहे. सगळ्या जगात 2 मोठी महायुद्ध लढली गेली, पहिले आणि दुसरं. तर सगळ्याचं नुकसान जर एकत्र केलं की जी युद्ध 4-4 वर्ष चालली, तर या व्हायरसमुळे त्या जगाचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे. तर तुम्ही याला जैविक दहशतवाद म्हणा, म्हणजे बायोलॉजिकल टेररिझम, किंवा याला दहशतवाद म्हणणं चुकीचं आहे, त्याला ॲक्च्युली तुम्ही जैविक महायुद्ध म्हणायला पाहिजे, जैविक वर्ल्ड वॉर म्हणायला पाहिजे. आणि अजून ते संपण्याचं लक्षण नाही, ते केव्हा संपणार आहे कोणीही सांगू शकत नाही. तर हे हा एक प्रकार झाला, हा सुद्धा हायब्रिड वॉरचा एक प्रकार आहे. काही शस्त्र फायर झाले का? अजिबात नाही. पण अर्थव्यवस्था कशी उद्ध्वस्त झाली, संपूर्ण सगळं बंद पडलं आपलं. ठीक आहे ना, तर त्याच्यामध्ये त्याचा आपण चांगला वापर कसा करू शकतो ते आपण नंतर बोलू त्याच्याविषयी. आता मी चला ओके थँक्यू. माझे काही सैनिक हे 50 किलोमीटर लांबून आलेले होते, म्हटलं रात्रीच्या वेळेला प्रवास करू नका, कारण ते काय ठीक वाटत नाही आपल्याला. ठीक आहे, चला ओके. 50 आणि हे जे बाळू पवार साहेब गेले त्यांच्याशी शेवटची सर्विस आम्ही 98 साली शेवटची सर्विस केली होती. म्हणजे आता किती वर्ष झाले, 2024 वर्षांनंतर त्यांना वाटतं की जर 50 किलोमीटर प्रवास करून येऊन भेटावं तर त्यांचंच कौतुक करायला पाहिजे. कंपल्सरी नव्हतं की ते येणं म्हणजे ते 24 वर्षांनंतर बरं का, शेवटचा संबंध 24 वर्षापूर्वी होता. चला ओके. पण गंमत अशी आहे की मागे आवाज येत नाही, त्रास ज्यांना झालेला आहे चलो खरं कोणाला काही त्रास झालेला नाहीये. बरं सांगितलं का? ओके. मागच्या अगदी स्वस्त बसलेले आहेत असं म्हटलं जातं की ज्या मागच्या लाईनीवर बसतात ते अतिशय हुशार असतात. म्हणजे इनफॅक्ट आम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये जातो तर त्यावेळेला ते 2 गोष्टी करतात की सगळी दारं बंद करतात. म्हटलं ह्या काय प्रकार आहे, सगळी दारं काय बंद करतात? म्हणजे साहेब तुमचं भाषण सुरू झालं की लोक काही आणि हॉल सोडायला लागतात, दरवाजा बंद करून ठेवला की मग त्याला बाहेर जाता येत नाही ते. ओके. आता हा आहे अफगाणिस्तान, याच्याशी मी फक्त 2 मिनिटं बोलणार आहे. अफगाणिस्तानमधून 1 वर्षापूर्वी अमेरिकन सैन्य हे पळून गेलं, ते लढायला तयार नव्हतं. आता तिथे आता सध्या तालिबानचं राज्य आलेलं आहे आणि त्यावेळेला अनेक लोकांनी सांगितलं की अमेरिका तिथे 3.5-4 अब्ज डॉलर्स किमतीचे शस्त्र मागे सोडून गेलं होतं. आणि त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की हे जे 50-60 हजार तालिबानी आहेत की जे कडवे दहशतवादी आहेत, आता पाकिस्तान त्यांना भारताच्या काश्मीरमध्ये घुसवेल. आणि ते खरं त्याला घुसवणं चालूच आहे, परंतु भारतीय सैन्याने त्यांचा कंबरडं मोडलेला आहे. आपल्याला एक कल्पना पाहिजे की अफगाणिस्तानला
महाशक्तीचं स्मशानभूमी म्हटलं जातं, ग्रेवयार्ड ऑफ सुपर पॉवर्स, महाशक्तीचं स्मशानभूमी. म्हणजे काय, 19व्या शतकामध्ये ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंड म्हणजे युनायटेड किंगडम हे एकुलती एक महासत्ता होती. आपल्याला आठवत असेल की असं म्हटलं जायचं की 19व्या शतकामध्ये ब्रिटिश साम्राज्यावरती सूर्यास्त होत नव्हता. ब्रिटिश साम्राज्याने प्रयत्न केला अफगाणिस्तानवरती कब्जा करण्याचा, 10 वर्षात ते 4 लढाया लढले, पण ते 4 लढाया हरून ते परत गेले. ब्रिटिशांनी सगळं जग पादाक्रांत केलं पण अफगाणिस्तान नाही, कारण तिथले ते कडवे लोक, खास तर पठाण हे लोक त्यांच्याशी दाखवायचा प्रयत्न करतो. मग नंतर 1980च्या दशकामध्ये एक सुपर पॉवर होती USSR, युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक, ज्याच्यामुळे ते तुटलं. त्यांचा आजच पेपरमध्ये त्यांचा फोटो आलेला आहे, गोर्बोचेव, की ज्यांचा काल मृत्यू झाला होता आणि आजच्या पेपरमध्ये आहे. त्यांच्यामुळे USSR तुटलं आणि 15 देश वेगळे झाले. 1980 ते अफगाणिस्तानमध्ये आले, अफगाणिस्तानला कॅप्चर करण्याकरता. 10 वर्ष ते तिथे युद्ध लढले आणि रशियन युद्धाने दुसऱ्या महायुद्धात मोठा महापराक्रम गाजवलेला होता. बॅटल ऑफ लॅनिनग्राड, बॅटल ऑफ स्टॅलिनग्राड, आणि त्यांचे जे काही सेनापती होते, मार्शल झुकाव वगैरे, जगप्रसिद्ध सेनापती आहे. तर हे सगळे अफगाण युद्धामध्ये होते. रशियाकडे, म्हणजे त्यावेळेच्या युद्धाकडे मोस्ट मॉडर्न शस्त्र होती, तरी पण 90 ते हरून परत गेले, त्यांना अफगाणिस्तानवरती कब्जा करता आला नाही. दुसऱ्या महाशक्तीचा पराभव. तिसरी महाशक्ती अमेरिका, ज्यावेळेला ट्विन टॉवरवरती हल्ला झाला, त्यानंतर ते येऊन पोचले आपल्या याच्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये अल कायदाला मारण्याकरता वगैरे, आणि 1 वर्षापूर्वी ते सैन्य पळून गेलं. मी शब्द अतिशय रिस्पेक्टफुली वापरतो, पळून गेलं, कारण त्यांची तिथे लढण्याची हिंमत नव्हती. मी तिसरी महाशक्ती हरली. हेच अफगाणी, हेच पठाण, हेच पश्तून 1947 साली सुद्धा वापरण्यात आलं त्यांना भारतीय सैन्याच्या विरुद्ध, त्यांना आपण तिथे हरवलं. 1965 साली ऑपरेशन जिब्राल्टरमध्ये त्यांना वापरण्यात आलं, त्यावेळेस सुद्धा त्यांचं आपण कंबरडं मोडलं. आणि अजूनसुद्धा काश्मीरमध्ये जे फॉरेन दहशतवादी येतात त्याच्यामध्ये हे लोक असतात, परंतु ते भारतीय सैन्याला कधीही हरवू शकले नाही. अनेक वेळा हे कळत नाही की 3 महाशक्ती यांच्या समोर हरलेल्या आहेत. ठीक आहे ना, म्हणजे मी तालिबानचं काही कौतुक करत नाही, पण त्यांचं जे लढाईचं जे स्पिरिट आहे त्याचं आपण कौतुक करतोय. आता म्हणजे ते उग्रवादी आहेत, ते उलट सुलट कामं करतात, महिलांना राईट देत, तो प्रश्न वेगळा, परंतु त्यांची जी लढण्याची पद्धती आहे, 3 महाशक्तींचा त्यांनी पराभव केला आहे, ज्याचा पराभव भारतीय सैन्याने केलेला आहे. आणि हे सगळे शेजारची राष्ट्र वगैरे. आणि काल परवाच आलं होतं की अफगाणिस्तानचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत ते म्हणतात की आम्ही भारताकडनं आम्हाला मदत पाहिजे, आणि अक्षरशः हजारो अफगाणी भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये ट्रेनिंग घेत होते, तर त्यांना आता आपल्याला अफगाणिस्तानमध्ये पाठवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. ते काम अतिशय चुपचापपणे करण्यात आलं, त्याला जास्त प्रसिद्धी दिली नाही. म्हणजे NDAमध्ये ट्रेन झालेले लोक, IMAमध्ये ट्रेन झालेले लोक, हे सगळे आता तिथे जाऊन पोहोचलेले आहेत. तर अफगाणिस्तान हा एक अशी जागा आहे की जे गडबड करण्याचा प्रयत्न करीन. आणि हे पश्तून लोक आहेत, हे यांना पश्तून म्हटलं जातं, यांना पख्तून म्हटलं जातं, यांना पठाण म्हटलं जातं. आणि ही जी जात आणि जमात आहे ही अफगाणिस्तानमध्ये पण आहे आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही, आणि जी ड्युरन लाईन की जी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची मधली बाउंड्री आहे त्याला ती डिवाईड करते. आणि आज हेच तालिबानी पाकिस्तानच्या विरोधात लढत आहे, त्याची एक दहशतवादी संघटना आहे तेहरे के तालिबान पाकिस्तान, जे पाकिस्तानवरती पाकिस्तानच्या सैन्यावरती हल्ले करते आहे. म्हणजे तालिबानमुळे पाकिस्तानला वाटले की आपल्याला खूप फायदा होईल, तसं नाही. आपण सिच्युएशनला बऱ्यापैकी कंट्रोल केलेला आहे आणि आज जास्त त्रास हा पाकिस्तानला होतो आहे. तर हे सगळं जाऊ दे. हे पुढचा एक महापुरुष याचं वाक्य फार प्रसिद्ध आहे, हे आहेत कोण, जो बायडन, जे अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत. ज्यावेळेला युक्रेनचं युद्ध सुरू झालं तेव्हा त्यावेळी त्यांनी काय म्हटलं की युनायटेड स्टेट्स विल फाईट रशिया टिल द लास्ट युक्रेनियन. म्हणजे लढाई कोण करेल, युक्रेनचे लोक. आणि अमेरिका काय करेल, त्यांना फक्त शस्त्र पुरवठा करेल, आणि ते करत आहे. आणि हे आपले युरोपियन युनियन सुद्धा करत आहे. ते युक्रेनच्या युद्धाचा भारतावरती झालेला परिणाम थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. आपले जवळजवळ 25,000 विद्यार्थी तिथे शिकत होते. ते तिथे शिकायला का जावे हा वेगळाच विषय, जायची खरं गरज नाही आहे, पण जातात तिथे, कारण त्यांना वाटतं फॉरेनची डिग्री मिळाली तर आपल्याला
जॉब हे नंतर जास्त चांगले मिळतील म्हणून, पण हे बहुतेक सगळे विद्यार्थी नंतर परीक्षा सुद्धा पास करू शकत नाही, ते प्रॅक्टिस पण करू शकत नाही, ती गोष्ट वेगळी. पण त्यांना आपण परत आणलं आणि हे कुठल्याही इतर राष्ट्रांनी केलं नाही. म्हणजे आपण युक्रेन आणि रशियाला युद्ध थांबवून त्यांना एक 7-8 दिवसामध्ये परत आणलं, तर तो एक भाग झाला. दुसरं याच्यानंतर जे दुसरं होतं की युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि युरोपियन युनियन आणि आपले अमेरिका वगैरे यांनी इकॉनॉमिक सँक्शन्स लादल्या कोणावरती, रशियावरती. तर त्यांनी म्हटलं की रशियाकडनं कोणी काहीही घ्यायचं नाही, आणि त्यांनी भारताला सांगितलं की रशियाकडनं तुम्ही तेल पण घ्यायचं नाही, ठीक आहे, पण आपण ते घेतो आहे. आणि आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की युरोपनी असं समजू नये की सगळं राजकारण फक्त त्यांच्या भोवतीच फिरत आहे, भारताची जी राष्ट्रीय हितं आहे त्याचं आम्ही रक्षण करू. कारण जे आपल्याला कच्चं तेल जे मिळतं आहे रशियाकडनं ते जवळजवळ 30% त्याची कमी किमतीने मिळते, आणि याच्यामुळे देशाची जी एनर्जी सिक्युरिटी आहे, आपलं जे तेल आहे हे 7-8 राष्ट्रांकडनं येतं, त्याला एक कंबाईंड बास्केट ऑफ क्रूड म्हटलं जातं. काही म्हणजे सौदी अरेबियाकडनं येतं, काही UAEकडनं येतं, काही रशियाकडनं येतं वगैरे. तर त्याची किंमत, रशियाची किंमत ही $30 कमी असल्यामुळे आपल्याला खूपच फायदा झाला कम्पेअर टू. म्हणजे आपण जर आज आपले पेट्रोलियमचे रेट भारतातले बघितले तर कृपया त्याची तुलना करा पेट्रोल रेटशी कुठल्या देशाची, श्रीलंकेशी, तुलना करा पाकिस्तानशी, तुलना करा बांगलादेशशी, तुलना करा युरोपशी. पाकिस्तान जर तर मागाचं देश म्हणता येईल, इकडच्या देशात नाही, परंतु युरोपची तुम्ही तिथे बघा तिथे काय आज किंमत आहे, ठीक आहे. आणि आता युरोपमध्ये एक मोठं एनर्जी संकट येतं, पण त्याविषयाशी मला जास्त बोलायची इच्छा नाही. तर आपण आपली एनर्जी सिक्युरिटी ही चांगल्या पद्धतीने त्याचं रक्षण केलं, आणि युक्रेनचं जे युद्ध आहे या युद्धाचा इथे जे शस्त्र वापरली जात आहेत ती अनेक शस्त्र भारतीय सैन्यसुद्धा वापरते. म्हणजे तिथे सुखोई विमानं वापरली जातात, आपण ती वापरतो. तिथे T-90 रणगाडे वापरले जातात, ते आपण वापरतो. त्या काही तोफा वापरल्या जातात, त्या आपण वापरतो आहे. तर हे सगळं याच्यामुळे ते एक लिव्हिंग हिस्ट्री आहे, ज्यापासून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. परंतु सर्वात महत्त्वाचा जो म्हणजे मुद्दा जो शिकण्याकरता मिळतो ते म्हणजे असा, आजच्या या ज्या महाशक्ती आहेत, अमेरिका असो की रशिया असो, त्यांचे सैनिक हे लढण्याकरता तयार नाही. ते लांबून फक्त मिसाईल्स फायर करतील किंवा याचा फायर होतील, परंतु जवळ जाऊन ज्याला क्लोज क्वार्टर बॅटल म्हटलं जातं ते लढण्याकरता तयार नाहीत. हे चीनचं पण हेच हाल आहे, रशियाचं पण हाच हाल आहे, तसं भारतीय सैन्याचं नाही. ज्याला आपण 70 चीनी सैनिक मारले 1971 1978 नंतर किंवा 1979 नंतर चीनी सैन्याचं रक्त सीमेवरती पहिल्या वेळा सांडलं. कारण त्याच्या आधी जी शेवटची लढाई जी चीन लढलं होतं ते व्हिएटनामशी लढलं होतं, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता, ती त्यांची लढाई होती, त्यानंतर ते लढलेले नाही आहेत. तर चीनी सैन्याचा जी फिजिकल लढाई आहे त्याची आपण जास्त काळजी करू नये. आत्ताच आपण म्हटलं की चीन आपल्याला त्रास देते, ते हे करते वगैरे, तर त्याची जास्त काळजी करू नका. चीन कशा प्रकारे प्रोपगंडा वॉरफेअर करताय, डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर करताय, ज्याविषयी मी नंतर थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करीन. पण आता आपण थोडंसं युक्रेनविषयी अजून एक बघा, हा युक्रेन देश कुठे आहे. आणि या युद्धामध्ये एक आपल्याला असं दिसतं आहे की युक्रेन युद्धामुळे आज जागतिक बाजारावरती खूप परिणाम झालेला आहे, आणि त्याचा एक फायदा आपल्याला असा मिळाला की आपले गहू, आपले तांदूळ आता आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा विकतो आहे. आणि गेल्या काही वर्षामधले सर्वात जास्त व्हीट, सर्वात जास्त राईस हा आपण मार्केटमध्ये विकला आहे. कारण आपलं युक्रेन आणि रशिया वेळ बनवतात, म्हणजे 30% जो गहू जगाला पुरवला जातो तो तिकडनं येतो. आणि आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये युरोपची हालात खूप खराब आहे, तिथे एक अभूतपूर्ण असा दुष्काळ पडलेला आहे, सगळ्या नद्या तिथे आटलेल्या आहेत, नंबर एक गोष्ट. अमेरिकेत दुष्काळ पडलेला आहे, चीनमध्ये दुष्काळ पडलेला आहे. आता अमेरिका म्हणा किंवा चीन म्हणा किंवा युरोप म्हणा, त्यांची आर्थिक शक्ती पुष्कळ आहे, तर त्याच्यामुळे ते आता मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य खरेदी करतील, आणि ती आपल्याला एक संधी आहे. आपल्या अन्नधान्याची जी प्राईस आहे ती वाढवण्याकरता तर त्याचा फायदा आपण घेऊ अशी आशा करायला काही हरकत नाही. कारण यावेळेला नशिबाने पाऊस हा बरा झालेला आहे आणि वॉटर टेबल जे खूप खाली गेलं होतं त्याचा पुष्कळ वर आलेलं आहे.
तुम्ही कृष्णी जवळ राहता, कृष्णी धरण 100% भरलंय, ओव्हरफ्लो पण होत आहे, जायकवाडी सुद्धा 100% भरलेल्या, पहिल्या वेळा ते पाणी ओव्हरफ्लो पण झालं की जी चांगली गोष्ट आहे, की खास मराठवाड्यामध्ये दुष्काळी जो भाग आहे तिथे चांगला पाऊस पडलेला आहे ही चांगली गोष्ट, अर्थात काही नुकसान पण झालं पण ती गोष्ट वेगळी. तर युक्रेनच्या युद्धाचा आपण कसा फायदा करून घ्यायचा हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि युक्रेन युद्धामध्ये आज 20% भाग युक्रेनचा हा रशियाने कॅप्चर केलेला आहे, परंतु ते युद्ध आता म्हणजे हळूहळू सुरू आहे. सगळ्यांची दोघाही दोन्ही देशांची आता जी ॲम्युनिशन आहे संपलेली आहे, ते ॲम्युनिशन तयार करतात, फायर करतात, पुन्हा युद्ध बंद पडतं, कारण किती वेळा फायर करतात तुम्ही शेवटी, म्हणजे तर म्हणजे आता त्याच्याकडे ॲम्युनिशनच नाही आहे. मग ॲम्युनिशन संपली की मग थोडा वेळ ते वाटाघाटी करायला लागतात वगैरे वगैरे. म्हणजे इतक्या लांब युद्ध जर करायचं असेल तर एवढं प्रचंड प्रमाणात लागणारी ॲम्युनिशन कुठलाही देश तयार करू शकत नाही, आणि अमेरिका तयार करू शकत नाही आहे की जे मदत करतात युक्रेनला, आणि रशिया करू शकत नाही जे स्वतःला त्याला बाहेर करायचं आहे. तर आपण कल्पना करू शकतो की मोठं लांब युद्ध त्याचा त्रास देऊ शकतो. आज 2 मिनटं आपण तैवानविषयी बोलूया. हा साऊथ ईस्ट एशियाचा देश, आणि आपण तर बघायला वरती की आता तैवान दिसेल तो चीनचा भाग आहे. आपण आपल्याकडे पॉइंटर्स टाकताय का? जनरल पॉइंटर मिळाला. तैवान आपल्यापासून खूपच दूर आहे, म्हणजे काय त्याच्यापण एवढी जास्त काळजी करायची काही गरज नाही आहे, ठीक आहे ना. परंतु फायदा असा आहे की तैवान जी आहे ती सुपर पॉवर ऑफ सेमी कंडक्टर्स आहे. सेमी कंडक्टर हे एक अतिशय बेसिक मटेरियल ज्याचं डिटेलमध्ये जात नाही, कुठल्याही गोष्टीत सेमी कंडक्टर वापरला जातो, राईट फ्रॉम ऑटोमोबाईल टू एनिथिंग. आणि ते तैवान खूप चांगलं करतं, आणि त्यांच्याशी आता आपला फ्री ट्रेड होण्याची शक्यता आहे. तर तो एक भाग झाला. आणि तैवानमध्ये जी दादागिरी चीन करतोय त्याच्यामुळे आता सगळं जग हे चीनच्या विरोधात चाललेलं आहे, आणि ते आता भारताकडे एक प्रॉडक्टिव्ह देश म्हणून बघायचा प्रयत्न करतायत. तर याच्यामुळे तो फायदा आपल्याला नक्कीच हा होतो आहे. अदरवाईज तैवानचं युद्ध चीन करेल का, हल्ला होईल का, तर त्याच्यावरशी माझं असं ओपिनियन आहे की फिजिकल वॉर म्हणजे पारंपरिक युद्ध व्हायची शक्यता फार कमी आहे, परंतु हायब्रिड वॉर म्हणजे दमदाटी करायची, म्हणजे आज तैवानच्या हद्दीमध्ये चीनी विमानं काही केवळ आत येतात, त्यांच्या बोटी त्यांच्या किनारपट्टीपाशी आले आहेत, त्यांनी लाईव्ह फायरिंग केलेलं आहे, म्हणजे हवेत फायर केला आहे पण भागात येऊन फायर केलेला आहे, त्याच्या पाणबुड्या आल्या आहेत वगैरे. तर असे प्रकार सुरू आहेत, परंतु जे युद्ध सैन्यविरुद्ध सैन्य ते करायची हिंमत चीनकडे आहे का, तर ती शक्यता ही फारच कमी आहे. कारण चीन असल्या गोष्टी करत नाही, त्यांना वाटतं की जगाधी त्यांच्या हायब्रिड वॉरलाच घाबरून जावं, बाकी काही करू नये. ओके, तर हा एक तैवानचा थोडा मोठा हिस्सा 150 किलोमीटरचा मध्ये समुद्र आहे, आणि जर चीनला हल्ला करायचं म्हणतात त्यांना समुद्राच्या बाजूने तिथे जावं लागेल, आणि त्याला अँफिबियस लँडिंग करावं लागेल. ज्यावेळेस आमची बटालियन अंदमान निकोबार आयलंड्समध्ये होती त्यावेळेला आम्हाला हे असं काम करावं लागायचं की समुद्राच्या बाजूने येऊन किनारपट्टीवरती हल्ला करायचा. तर ते करणं सध्या चीनची क्षमता आहे असं काही आपल्याला वाटत नाही आहे. हे सगळं वेगवेगळ्या युद्धांविषयी मी बोललेलो आहे. याच्यामध्ये मला 2 युद्धांविषयी बोलायचं आहे की हैदराबाद जे तुमच्या जवळ आहे आणि गोवा, याला म्हटलं जातं पोलीस ॲक्शन, पण याच्याशी पोलिसांचा काही संबंध नाही याची आपल्याला कल्पना असेलच. हे सगळं सैन्याने भारतीय सैन्याने केलेलं होतं. गोव्याचं लिबरेशन असो की आपलं जे हैदराबादचं जे रजाकारांनी हरवलं ते. हे आता थोडंसं मी चीनविषयी बोलतो. चीनशी लढलं 1962 जे युद्ध आहे त्याची आपल्याला कल्पना आहे, परंतु नंतरची जी युद्ध आहे चोला नथुला वगैरे, चोला किंवा नथुला एक खिंड आहे सिक्कीममध्ये, तर तिथे 67 साली चीनने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तिथे आपले एक अतिशय शूर सेनानी होते जनरल सगत सिंग, त्यांनी चीनवरती प्रतिहल्ला करण्याचं ठरवलं. 350 सैनिक तिथे चीनचे मारले गेले, आपले पण 70 सैनिक गेले होते, पण त्यानंतर चीन 67 नंतर एकदम चूक झालं होतं. आणि नंतर त्यांनी पुढची गडबड जी केली ती सुमडोरांगच्यामध्ये केली, ती 1988 साली केली, जिथे अरुणाचल प्रदेशमध्ये ते आत आले होते. त्यावेळेला सुद्धा एक आक्रमक सेनानी होते भारतीय सैन्याचे, जनरल सुंदरजी म्हणून होते. ज्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळेचे ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते, तर त्यावेळेला त्यांनी सुद्धा चीनची अशीच पिटाई केली होती. आणि तिसरं जे डोकलाम आहे, डोकलामविषयी आपण सगळ्यांनी बघितलेलं आत्ताच झालं होतं, 74 दिवसाच्या स्टँड ऑफ त्यांचं चीन तिथनं परत गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर
गलवान विषय मी थोडक्यात बोललेलो आहे आणि हायब्रिड वॉर विषयी मी येणाऱ्या काळामध्ये बोलेन. तर हे 1962 युद्ध याच्याविषयी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की असं काही काही वेळा म्हटलं जातं की हे जे युद्ध आहे हे ही भारत चीन सीमा तीन भागामध्ये वाटलेली आहे. लडाखमध्ये आहे, उत्तराखंडमध्ये आहे, नंतर सिक्कीममध्ये आहे आणि नंतर मग अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. या तीन भागाच्या सैन्य वाटले हे ढोकळा जिथे हे झालेलं होतं हे ट्राय जंक्शन आहे. भूतान, भारत आणि चीनची सीमा इथे मिळते. इथे ते चीन आज याचा प्रयत्न करत होता. तर मी आता हे या चीन युद्धानंतर माझं एक पुस्तक होतं, हे पुस्तक आता संपलेलं आहे. त्याच्यानंतर हे आता नवीन पुस्तक जे हायब्रिड वॉर वरती मी आता ते लिहिलेलं आहे आणि माओवादावरती लिहिलेलं पुस्तक वगैरे. आपले जे एक अतिशय मोठे विद्वान होते चाणक्य यांनी हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं की कुठल्याही देशाला चार प्रकारचे शत्रू असतात. पहिला शत्रू बाहेरून येतो, त्याला मदत आतून मिळते. दुसऱ्या प्रकारचा शत्रू आत असतो, मदत बाहेरून मिळते. तिसरा प्रकारचा शत्रू हा बाहेरून येतो आणि त्याला मदत ही बाहेरून मिळते. आणि चौथा प्रकार म्हणजे त्याचा 26-11 हल्ला कसं बाहेरनं आला आणि त्याचं सगळं कमांड कंट्रोल मदत ही सगळी बाहेरनं होत होती. आणि चौथा शत्रू आतला शत्रू ज्याला आतनं मदत मिळते हा महाभयंकर असतो. हे चाणक्यांनी त्यांनी म्हटलं होतं. आणि आज आपली जी अंतर्गत सुरक्षेची आव्हानं आहेत ती बाह्य सुरक्षेपेक्षा कितीतरी जास्त आहे. मी पुन्हा रिपीट करतो की चीनची आपण काळजी करू नका. फिजिकल वॉरविषयी मी बोलतोय, म्हणजे सीमेवरचं युद्ध म्हणता येईल, सैन्यविरुद्ध सैन्य, त्याची काळजी नको. शस्त्र अजूनसुद्धा आपल्याला आधुनिक करावी लागते, तो प्रश्न वेगळा आहे. परंतु जे आहे त्याने आपण चीनशी लढू शकतो, पाकिस्तानशी लढू शकतो, तो प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम जो आहे तो हायब्रिड युद्धाचा. आपण हा पुढचा नकाशा बघा, याच्यात आपल्याला भारत पण दिसेल, चीन पण दिसेल. भारत एक नशीबवान देश आहे, आपल्याला तीन बाजूंनी समुद्र आहे. तर त्याच्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये कुठलाही देश भारताची आडोळण करू शकत नाही. कारण 7,600 किलोमीटरचा किनारा ब्लॉक करणं काही सोपं नाही आहे. त्या मानाने चीनचा जो व्यापार आहे, चीनचा जो व्यापार आहे हा सगळा जातो इकडून, इथून त्यांचं तेल जातं आणि इकडून ही ते आपल्या अंदमान निकोबार आयलंड्स आहेत आणि इथून ते चीनमध्ये जाऊन पोहोचतं. 95% व्यापार सकाळ इकडनं जातो. आणि सावरकरांनी अंदमानविषयी ते बोललेले होते की ते त्यावेळेला म्हणाले होते की अंदमान निकोबार आयलंड जी आहे ती म्हणजे 1200 किलोमीटर दूर मुख्य भूमीपासून पुढे जाऊन आपण देशाचं रक्षण करू शकतो हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि खरोखर तिथे आपल्याला चार विमानतळ आहेत, दिल्लीपूरला आहे, पोर्ट ब्लेअरला आहे, नंतर कार निकोबारला आहे, कॅम्पल बेला आहे. तर हे चार अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर्स आपल्याकडे आहेत. म्हणजे 1200 किलोमीटर दूर, तर त्याच्यामुळे आपली ताकद नेव्हीची असो की सैन्याची असो आपण तिथे करू शकतो. म्हणजे मुख्य आपण चीनला तिथे अडकवू शकतो. तर आपण ज्यावेळेला सुरक्षेकडे बघतो, सुरक्षा सीमेची, सुरक्षा आतली, तर हे सगळे इथे दिलेल्या जास्ती बी डिटेलमध्ये जात नाही, वेळेचा प्रॉब्लेम आहे. परंतु जी सीमा सुरक्षा आहे, आज जवळजवळ 16,500 किलोमीटर आपल्या जमिनी सीमा आहेत आणि वेगवेगळ्या देशांना कशा लागल्या आहेत तुम्हाला यांना कशावरती कळेल की पाकिस्तान आहे, चीन आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, भूतान आहे. आणि समुद्री सीमा 7,600 किलोमीटर, परंतु आपल्या जवळ मालदीव आहे, आपल्या जवळ श्रीलंका आहे. आणि याच्याशिवाय आपल्याकडे दोन द्वीप समूह आहेत, अंदमान निकोबार आयलंड्स जी बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालच्या उपसागरात आहे आणि लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड्स जी अरेबियन समुद्रामध्ये आहेत. तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि हा आहे पाकिस्तान, हा भारताचा शत्रू आहे. याच्याविषयी बोलणार काही जास्त अर्थ सगळ्यांनाच माहिती आहे की पाकिस्तान हा आपला शत्रू आहे. परंतु आज पाकिस्तानची आजची परिस्थिती काय आहे? आजची परिस्थिती पाकिस्तानची अशी आहे की ऐकत नाही. पाकिस्तानची आजची परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानमध्ये आज त्यांची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. पाकिस्तानमध्ये एवढा प्रचंड पूर आलेला आहे की आज 25% पाकिस्तान हा पाण्याच्या खालती गेला. कारण भारतातल्या ज्या अनेक नद्या असतात, झेलम आहे, चिनाब आहे, रावी आहे, सतलज आहे आणि वरती मग इंडस म्हणजे सिंधू नदी आहे, ही सगळी पाकिस्तानात जातात आणि तिथे प्रचंड पूर आलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर आजच मी इथे सोलापूरमध्ये आलो आणि साम टीव्ही माझ्याकडे येऊन पोचलं की त्यांना माझा बाईट पाहिजे होता. कशावरती की चीननी जे कामं केलेली आहेत याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये, त्याच्यामुळे
हे नुकसान झालं का, तर चार तिथे चीननी अनेक इको सेन्सिटिव्ह भागामध्ये तिथे धरणं बांधलेली आहेत, तिथे कोल फॅक्टरी सुरू केलेल्या आहेत, कोल पॉवर प्लांट सुरू केलेले आहेत आणि त्याला काय म्हणायचं रस्ते बांधलेले आहेत. आणि आज सोशल मीडियावरती पाकिस्तानच्या अनेक व्हिडिओज फिरत आहेत जे आपल्याकडे पण आले असतील की तो रस्ता जो आहे सीपेक चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तो अनेक ठिकाणी कसा वाहून गेला हे तुम्ही बघू शकता. ते व्हिडिओ सगळीकडे फिरता येते. म्हणजे तर पाकिस्तानची आज अवस्था खूप खराब आहे. आणि कालच पाकिस्तानचे मुख्यमंत्री पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर म्हणाले शहबाज शरीफ की आम्हाला भारताशी मैत्री करायची आहे, पण पाकिस्तान बोलतं एक करतं दुसरं. म्हणजे तर म्हणून ते बघूया ते जमिनीवरती काय करतात. म्हणजे त्यांचे फॉरेन मिनिस्टर होते बिलावल भुट्टो, ते म्हणतात की आम्हाला भारताशी मैत्री करायची आहे. आणि आजच्याच पेपरमध्ये पण आलेलं आहे की पाकिस्तानचे जे अर्थमंत्री आहेत ते म्हणतात की आम्हाला भारताकडनं जमिनी सीमांकडनं अनेक गोष्टी आयात करायच्या आहेत, खास तर अन्नधान्य किंवा कारण त्यांच्याकडे भयंकर दुष्काळ आणि भयंकर पूर पडला आहे. आणि भारताच्या पंजाबमधून किंवा राजस्थानमधून आपण तिथे पुष्कळ अन्नधान्य हे निर्यात करू शकतो. बघूया काय होतं. परंतु पाकिस्तानविषयी तर मी जास्त बोलणार नाही. पाकिस्तानचे हे जे वेगवेगळे भाग आहेत हे असं म्हटलं जातं की पाकिस्तान एखाद्या वेळा काही काळामध्ये तुटेल. जो भाग ग्रीनमध्ये दाखवला आहे त्याला नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हटलं जातं किंवा फाटा म्हणजे फेडरली ॲडमिनिस्टर ट्रायबल एरिया म्हटलं जातं किंवा खैबर पख्तुनवा म्हणजे इम्रान खान जे सध्या पाकिस्तानमध्ये प्रवास करत आहेत ते बेसिकली या भागातनं निवडून आलेले आहेत. तर हा भाग जो आहे इथे पठाण लोक राहतात आणि त्यांना पाकिस्तानात राहायचं नाही, त्यांना विलिनीकरण करायचे कोणामध्ये तर आपलं अफगाणिस्तानच्या बरोबर, आणि ते जे ड्युरंड लाईनला ते मानत नाही. दुसरा जो खालचा जो भाग आहे बलुचिस्तान, बलुचिस्तानचे जे अनेक ग्रुप्स आहेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी बलुचिस्तान सेना वगैरे, तर हे चीनवरती तिथे मोठ्या प्रमाणात हल्ले करत आहेत आणि अनेक चिनी नागरिक आणि चिनी सैनिक त्या भागामध्ये मारले गेले आहेत. जो सिंध नावाचा भाग आहे त्यांना जिओ सिंधही तिथे मुवमेंट सुरू आहे. तर पाकिस्तानचं येणाऱ्या काळामध्ये काय होईल हे आपल्याला बघावं लागेल. परंतु यामुळे पाकिस्तान त्यांचा दहशतवाद थांबवेल का, की भारताकडनं अन्नधान्य घेतलं भाजी घेतली तर ते दहशतवाद थांबवेल का, तर ती शक्यता फारच कमी दिसते आहे. पण सर्जिकल स्ट्राईकमुळे एवढं मात्र नक्की झालेलं आहे की पाकिस्तान आता बाकीच्या भारतामध्ये दहशतवादी हल्ले करणार नाही. त्यांना जो गोंधळ घालायचा आहे हा शब्द बरोबर नाही, तो फक्त ते काश्मीर खोऱ्यापुरता सीमित ठेवतायत हे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. बाकीच्या ठिकाणी ते येत नाही येते. परंतु सैन्यमध्ये अनेक महत्त्वाचे घटक असतात आणि ते म्हणजे त्यांचे लढणारे सैनिक. काही मी सैनिकांचे फोटो आपल्याला दाखवतो, हे आपला फोटो ओळखीचा असेल. म्हणजे कौस्तुभ राणे सेनामध्ये मी आलं होतं तरी दोन दहशतवादी मारले आणि त्यांची पत्नी तिथे दिसते आहे आणि तिचा लहान मुलगा. आणि कौस्तुभ राणे तर गेले परंतु त्याच्या पत्नीचं कौतुक करायला पाहिजे की नंतर ती जी भारतीय सैन्यात ती सामील झालेली आहे. आपलं दुःख आवडे असतील कर्नल संतोष महाडे साताऱ्याचे आहेत, त्यांचं पण तेच हाल. त्यांनी पण त्यांना सेना मेडल गॅलंट्री मिळालं होतं आणि त्यांची जी पत्नी आहे स्वाती ती तुम्हाला तिथे दिसते आहे आणि नंतर ती सैन्यामध्ये सामील झाली ऑलमोस्ट 3-4 वर्षानंतर. तिचा मुलगा आणि तिची सैन्यामध्ये आहे सामील आहे. तर या शूर स्त्रियांचं नक्कीच कौतुक करायला पाहिजे. सागरी सुरक्षेविषयी आता बोलत नाही तर आपले हे जे किनारपट्टी आपले जे सीमा जे आहेत सीमेवरनं काय होतं ही आहे भारत पाकिस्तान सीमा. मी इथे शॉर्टकट मारतो तर भारत भूतान सीमा मग भारत म्यानमार सीमा. तर सीमेवरनं काय होतं, दहशतवादी यायचे त्यांचे शस्त्र यायची, आता ते बंद पडलेलं आहे. तिथून आता स्मगलिंग होतं, तिथून ड्रग्स आणले जातात, ड्रग्स म्हणजे अफगाणच्या चरस, तिथून खोट्या नोटा आणल्या जातात, तिथून बेकायदेशीर व्यापार केला जातो आणि तिथून घुसखोरी केली जाते नागरिकांची, खास तर बांगलादेश सीमेवरनं. आज 5-6 कोटी बांगलादेशी जे भारतामध्ये आहे, तर आपल्याला या ज्या सीमा आहे या अजून जास्त सुरक्षित कराव्या लागतील. ही जी सीमा आहे बांगलादेशला लागलेली, इथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, त्यांनी आपलं काम अजून जास्त चांगलं करायची गरज आहे. कारण इतके प्रचंड संख्येत जर बांगलादेशी आत आले असतील तर अर्थातच कामात काहीतरी कमी होतं. भारताचा जो समुद्र किनारा आहे त्याच्याशी मी जास्त बोलत नाही. असं म्हटलं जातं की ज्या राष्ट्रांनी प्रगती केली ते सगळे त्यांना सगळ्यांना समुद्र किनारा होता आणि ते महाशक्ती बनले. आपण दुर्दैवाने आपला किनारा
हा गैरकामा करता जास्त वापरला गेला, स्मगलिंग करता म्हणा, दहशतवादी हल्ला करता म्हणा, पण आता आपण त्याचा वापर चांगला सुरू केलेला आहे. खास तर सागरमाला नावाचा तो प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपले जे म्हणजे बंदरं आहेत, पोर्ट्स म्हणायचं, ते आता वर्ल्ड क्लास बनायला लागलेली आहे. एक वेळ अशी होती की एखादं जहाज जर आपलं जे एन पी टी नावाचं मोठं पोर्ट आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबईला याचे आहे, त्याला कल्पना असेल, तिथे जहाज आलं की त्याला अनलोडिंग करण्याकरता 7 ते 8 दिवस लागायचे. आता ते काम 2 दिवसात होत आहे. आणि काही काही पोर्ट्स आहेत, प्रायव्हेट पोर्ट्स जी आलेली आहेत खास तर गुजरातमध्ये, तिथे तर काही तासामध्ये काम केलं जातं. आणि लक्षात असावं की आता ती पोर्ट्स किती मॉडर्न झालेली आहे, याचं एक उदाहरण म्हणजे की ज्या कंपन्यांनी ते पोर्ट्स बनवलेली आहेत, त्यांना आता इस्रायलने आपलं पोर्ट त्या पोर्टचं आधुनिकीकरण करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. म्हणजे लक्षात असावं की इस्रायलसुद्धा स्वतः टेक्नॉलॉजिकली फार ॲडव्हान्स कंट्री आहे. कंट्री लहान असेल पण टेक्नॉलॉजिकली ते खूप ॲडव्हान्स्ड आहे. तर तिथे जर आपली कंपनी जर एखादी जाऊन तिथे पोर्ट बनवत असेल तर ऑब्व्हियसली त्याच्यात काहीतरी आहे. तर आपल्याला आपली पोर्ट्स वर्ल्ड क्लास बनवायची आहेत, आपले रस्ते वर्ल्ड क्लास बनवायचे आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर बनवायचे आहे. नितीन गडकरी खूप चांगलं काम करतायत. मी याच्या पहिले यायचो तर लोक सांगायचे, साहेब रस्त्याने येऊ नका सोलापूरला, गाडीने आपल्या ट्रेननी या, रस्ता कुठे संपतो कुठे हे होतं काही कळतच नाही. पण आज मी आलो, 4 तासात घरापासून मी इथे जाऊन पोहोचलेलो. आणि आधी म्हणजे हे सोलापूरचं, आणि आज आपले रस्ते बघा, समृद्धी हायवे मार्गपंक्त वगैरे वगैरे खूप रस्ते बनत आहेत. आणि याचा सैन्याला खूपच जास्त फायदा झाला की आपले रस्ते सीमेकडे फारसे नव्हते. म्हणजे आम्ही ज्याला पहिले जायचे होते तिथे रस्ते म्हणजे काय होते की बापरे. पण आता सीमेमध्ये असे रस्ते बनत आहेत, खास तर काश्मीरमध्ये, ईशान्य भारतात, अरुणाचल प्रदेशमध्ये, की तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटेल. मी एकच उदाहरण घेतो, वेळेचं हे एक तास झाला की मला तुला सांगायचं, तर हे कधी संपणारच नाही आणि मग मागून दगडफेक सुरू होईल. ते नको, कोण सांगेल मला, टाईम किपर कोण? हां बघा हो, तुम्ही म्हणताय पण बरं, हात वरती करा किंवा माझ्या हातातला माईक काढून घ्या, म्हणजे ते सोपं राहील. ते अर्णब गोस्वामी असंच करतो, ते टी व्हीमध्ये 6-7 लोक आठवडा करायला येतात आणि सगळेजण ओरडत असतात, सगळ्यांचा माईक तो बंद करून टाकतो, स्वतःचाच माईक ऑन ठेवतो. तर मला तो खूप आवडतो, म्हणजे आठवडा करतो, बाकी काही नाही. ठीक आहे, ओके. तर हे सगळे सीमावर्ती भाग जो आहे इथे खूपच फरक पडलाय. एकच तुम्हाला मी उदाहरण देतो, ते म्हणजे आम्ही खूप वर्षापूर्वी मी अरुणाचल प्रदेशमध्ये होतो आणि तिथे एक अलॉंग नावाची जागा तिथे असतो, तिथे जायला आम्हाला 8 दिवस लागायचे. पहिले पुण्यापासून गाडी पकडायची, मुंबईला पोहोचायचं, मग मुंबईला रात्री गाडी पकडायची, हावडा एक्सप्रेस, ती 2 दिवस प्रवास करून कलकत्त्याला पोहोचायची, कलकत्त्याला पूर्ण दिवस थांबायचं, रात्री कामरूप एक्सप्रेस पकडायची, ती बोंगाईगावला पोहोचवायची, बोंगाईगावला थांबायचं, तर ती ट्रेन वेळेवरती नाही पोहोचली तर पुढची ट्रेन पहिलेच चालली गेली असायची. तर त्याच्यामुळे तुम्ही मग 1 दिवस ते थांबायचं, मग तिथून अजून एक ट्रेन पकडायची, सैलापत्थरला जायचं, मग तिथून बाय रोड जायचं, मग ते आम्ही 7व्या 8व्या दिवशी तिथे पोहोचायचो. आणि आता तुम्ही 7-8 तासात तिथे पोहोचू शकता. म्हणजे कल्पना करा की तेवढा फरक पडलेला आहे. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एक ब्रिगेड आहे लोहित खोऱ्यामध्ये, त्याला हाती ब्रिगेड म्हटलं जायचं. तर त्या ब्रिगेडमध्ये ब्रह्मपुत्रा क्रॉस करण्याकरता हत्तीवरती बसून जायला लागायचं. आणि त्या नदीचा आत पाणी असायचं, तर पाण्याचा वेग वाढला की हत्ती रिव्हर्स गिअर लावायचं, ते मला जाता येत नाही, मग आपण पार करायचं नाही. तर आता तिथे आपण बोगी बिल नावाचा एशिया खंडातला सर्वात मोठा ब्रिज बनवलेला आहे. तो काय आहे त्याची कल्पना फक्त सैनिक करू शकतात की काय आहे. ठीक आहे, की आता ईस्ट आणि वेस्ट बँक जो आहे ब्रह्मपुत्रा तो जोडला गेलेला आहे, आणि याच्यामुळे आपली लढण्याची जी क्षमता आहे ती, म्हणजे नागरिकांची हे तर वाढतेच आहे, त्यात काही डाऊट नाही आहे, पण लढण्याची क्षमता वाढते. कारगिलविषयी मी फक्त 1 मिनिट बोलतो. जुन्या काळामध्ये लेहला जायला फक्त एकच रस्ता होता, तो म्हणजे वाया श्रीनगर, म्हणजे जम्मू श्रीनगर, त्याच्यानंतर झोजिला पास, तिथून मग खालती द्रास, द्रासपासून कारगिल, कारगिलपासून मग बुधखरबू आणि मग याला जायचा. तर 4-5 दिवस त्याला लागायचे. आता तिथे गडकरी एक टनेल तयार करतायत, त्याला झोजिला टनल म्हटलं जातं. 2023 पर्यंत ती काम करायला लागेल. आणि हा रस्ता 6 महिने उघडा असायचा, आणि बाकीचे 6 महिने आम्हाला मग विमानाने जावं लागायचं, कसं करावं लागायचं. तर आता हा रस्ता आता हा जवळजवळ 11 महिने उभा राहणार आहे. आणि दुसरा रस्ता हिमाचल प्रदेशच्या बाजूनी बांधला गेला आहे, ज्याला खरदुंगला किंवा असं म्हटलं जातं. आज पठाणकोटपासून लेहमध्ये
गाड्या 8 तासात पोहोचतात जे आम्ही 8 दिवसामध्ये करायचो ते आता 8 तासामध्ये होत आहे आणि ऑलमोस्ट 11 महिने वर्षामध्ये. आणि ही जर झोजिला टप जर थ्रू झाली की जी आता होईलच तर म्हणजे अक्षरशः क्रांती म्हणता येईल. याच्यामुळे आपली जी चीनशी लढण्याची क्षमता आहे ती अजून जास्त वाढेल. पटकन पुढे जातो. हा एक काश्मीरचा भाग ज्याच्याविषयी आपण खूप बोललो होतो. आम्ही आमचा 8 आयुष्य इथेच काढलेला आहे. जो भाग लाल हिरव्यात दाखवला आहे तो आहे पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर. पाकिस्तानकडे गेला तिथे भारतीय सैन्य म्हणजे जवळजवळ मध्यभागी पोहोचलं होतं. मुझफ्फराबाद जी त्याची राजधानी आहे तिथपर्यंत पोहोचलं होतं. पण राज्यकर्त्यांनी आपल्याला परत बोलवलं कारण त्यांना वाटलं की पाकिस्तानशी जर आपण चांगलं वागलो तर पाकिस्तान पण आपल्याला चांगला वागेल. तसं काही झालं नाही. जो लालमधला भाग आहे तो 1961 साली गेला कोणाकडे चीनकडे युद्ध न करता. आपल्याला कल्पना असावी की भारत स्वतंत्र झाला 1947 साली. ठीक आहे. त्यावेळेला भारताचं 4 लाखच्या आसपास सैन्य होतं. परंतु 1961 पर्यंत भारत चीन सीमेवरती भारतीय सैन्य नव्हतं. मग सीमेचं रक्षण कोण करत होतं? इंडियन फॉरेन सर्व्हिस. आता इंडियन फॉरेन सर्व्हिस कुठे त्यांचं ऑफिस असतं? एकच ऑफिस दिल्लीला. दिल्लीच्या बाहेरच पडत नाही. बाहेर पडले तर ते जातात ते लंडनला किंवा न्यूयॉर्कला. ठीक आहे. बाकी कुठे जात नाही ते. तर ते आणि मग नंतर मग 1957 किंवा 1958 साली ज्यावेळेला थोडंसं हे व्हायला लागलं तर तिथे काही CRPFचे प्लॅटून तिथे ठेवण्यात आले. आणि भारताच्या जे पोलीस आहेत तर ते एक पोलीस डे म्हणून साजरा करतात की दरवर्षी पोलिसांना श्रद्धांजली वाहण्या करतात ज्यांनी चांगलं काम केलं त्याच्याकरता. तो पोलीस डे म्हणजे काय तर मचुकामध्ये जे CRPFचं प्लॅटून होतं त्याच्यावरती चीनने हल्ला केला त्यांना मारून टाकलं तर त्याकरता तो हे केला जातो. तर 62 मध्ये युद्धामध्ये तिथे सैन्य नव्हतं. ते ऑक्टोबरमध्ये आणलं गेलं पंजाबमधून. तर पंजाबमधली हवा कशी असते गरम आणि इकडे कसं बर्फ पडलेला तर कसं झालं असेल तर युद्ध आपण कल्पना करा. ओके. आणि वरचा भाग जो आहे तो लडाख आहे त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. आणि खालचा भाग हा काश्मीर आहे. आणि आज जो पाकिस्तान पुरस्कृत जो दहशतवाद आहे तो फक्त काश्मीर खोऱ्यापुरता मर्यादित आहे. काश्मीर खोरं म्हणजे झेलम नदीचं खोरं, कृष्णेचं खोरं असतं, गोदावरीचं खोरं असतं. तर आणि तिथे मग आजूबाजूला पहाडी. तर इथे 150-200 दहशतवादी सध्या आहेत. बाकी कुठेही काश्मीरमध्ये पण दहशतवादी नाहीत. ठीक आहे. ओके. नंतर घुसखोरी कशी होते हे थोडं बघा. की एका साईडला डाव्या साईडला पाकिस्तान आहे, उजव्या साईडला भारत आहे. तर घुसखोरी कशी होते? पाकिस्तान आहे दहशतवाद्यांचं रिक्रुटमेंट करतो, त्यांना फंडिंग देतो, त्यांना ट्रेनिंग देतो आणि तेव्हा रिलिजियस इंडॉक्ट्रिनेशन होतं. आणि मग ते सगळं संपलं की रात्रीच्या वेळेला ते दहशतवादी भारताच्या आत घुसखोरी करायचा प्रयत्न करतात. आणि आमची जी बटालियन होती तेच काम करत होती की त्यांना रात्रीच्या वेळेला थांबवायचं. आता 7:15 वाजले असतील. आज जवळजवळ 2.5 लाख सैन्य हे LOC वरती जागं राहून तिथे आपल्या खंदकामध्ये बंकर्समध्ये बसलेले असतील आत्ता. आणि पूर्ण रात्र ते तिथे बसलेले असतील. बर्फ पडो की पाऊस पडो की हवा येऊ की काही येऊ. आणि तिथे जंगल खूप दाट आहे, हवा मोठ्या प्रमाणात होते, टेम्परेचर सब झिरो होतं वगैरे वगैरे. तर हे काम आम्ही तिथे करायचं. आणि हा दुसरा आहे ईशान्य भारताचा भाग. आणि हा इथे बंडखोरी होती, चीन पुरस्कृत होती, त्याचा आपण जवळजवळ कंबरडं मोडलेला आहे. आज तिथे बंडखोरी फारशी नाही. चीन त्याला पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तिथे थोडेफार जे बंडखोर आहेत ते काही मणिपूरमध्ये आहेत आणि काही नागालँडमध्ये आहेत. पण त्यांना आता बंडखोरीपेक्षा त्या आता ते स्मगलर्स बनलेले आहेत. आता ते एक्स्टॉर्शनिस्ट बनले, म्हणजे काय खंडणी वसूल करणारे बनले आहेत. जसं आपल्याकडे टोलवरती थांबून पैसे द्यावे लागतात तर तसा तिथे त्याला पैसे द्यावे लागतात. पण त्याच्याकडे फास्टॅग वगैरे नाही आहे. पण त्याचे रेट ठरलेत बरं का. आणि अतिशय फास्ट स्पीडने गाड्या तिथनं हलतात. अजून आत्ता आजच्या दिवशी मणिपूरमध्ये जर कोणी तुमचे ओळखीचे असतील त्यांना विचारा की तुम्ही खंडणी देता का. सरकारी अधिकारी मणिपूरचे पोलीस फक्त एकच संस्था खंडणी देत नाही, ते म्हणजे भारतीय सैन्य. एवढंच आपल्याला कल्पना पाहिजे. बाकी सगळे तिथे खंडणी देतात हे तुम्हाला कल्पना पाहिजे. आता ते स्वतंत्र देश होणार नाही. पण खंडणीचं जे राज्य चाललेलं आहे ते थांबायचं कसं पुष्कळ काय काय चाललं बघूया. 26-11 हल्ला याच्याविषयी आपण सगळं बोललेलो आहे. आपल्याला कल्पना असावी की जे 10 दहशतवादी आलेले होते त्यातले 8 हे भारतीय सैन्याच्या कमांडोंनी मारले. ज्यांचं नाव होतं NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड. हे फक्त भारतीय सैन्याचे अधिकारी आहेत आणि सैनिक आहेत.
मेजर संदीप उन्नीकृष्णन ज्यांना परमवीर चक्र मिळालं होतं आणि दुसरा हवालदार गजेंद्र सिंग, हे 8 त्यांनी मारलेले होते. आणि एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं तुकाराम ओबाळे, ठीक आहे, तो असिस्टंट ASI होता. पण आपल्यापैकी काही लोकांना एखादा कल्पना असेल की हा पोलीसमध्ये जायच्या आधी भारतीय सैन्याचा एक सैनिक होता, हे आपल्याला कल्पना असायला हवी. आणि मग भारतीय सैन्यात बाहेर आल्यानंतर काही सैनिक आमचे जातात पोलीसमध्ये, आज पण आहेत मला वाटतं काही जण, ठीक आहे, तर तो तिथे गेला होता, ठीक आहे ना. तर म्हणजे त्याचं आणि त्यावेळेला त्याचं वय जवळ 50 आसपास असेल, म्हणजे तो एवढा फिजिकली फिट नव्हता जेवढा समजा एक 35 वर्षाचा तरुण असेल, पण जे स्पिरिट होतं ते वाखाडण्यासारखं आहे. म्हणजे तेच सैन्यात पासून अजून सुद्धा असतं. बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला एक फार मोठा कॅन्सर आहे. ही घुसखोरी कशी थांबवायची, यांना कसं पकडायचं, यांना कसं परत पाठवायचं हा एक मोठा विषय आहे, परंतु त्याच्याविषयी कधी नंतर. तर हे सगळं आता मी घाईघाई सगळं टाकून देतो. फक्त मी माझे काही शूरवीर दाखवतो. हा एक आमचा माझ्या बटालियनचा हा आहे हवालदार चंद्रभान. हा शहीद झाला होता, त्याला शौर्यचक्र मिळालं होतं 2008 साली. त्याचा पटकावतो करायला पाहिजे. दुसरा हा ज्याला कीर्तीचक्र मिळालेलं होतं संतोष राळे, आता पुण्यामध्ये सध्या सेटल झालेला, त्याला आपण ओळखू शकाल की प्रतिभाताई पाटील त्याला ते अवॉर्ड देत आहेत. आणि हे आम्हाला काही मिळालेली अवॉर्ड्स. आणि ज्यांना आपण ओळखता का, ज्यांना आपण ओळखता का, असं लिहिलं असतं रेल्वे स्टेशन वरती वगैरे फोटो असतात, यांना आपण ओळखता का, ठीक आहे. तर मला थोडक्यात सांगायचं म्हणजे तो मीच आहे तिथे, बाकी यांना तुम्ही ओळखता का. ओके, असे अनेक शूरवीर होते, त्याच्याविषयी आता बोलायला मिळते. फक्त एकच सांगतो, हे एक मेजर प्रसाद मोहारकर भंडाऱ्याचे होते आणि ते गेले. तर त्यावेळेला मी एक लेख लिहिला होता की अर्धावरती डाव लुटाला अधुरी एक कहाणी, वाहतुकीतल्या खेळामधली राजा एक प्राणी. आणि असे संसार अनेक असे गेलेले आहेत. आणि आज फक्त महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर 3 लाख रिटायर्ड सैनिक आहेत अप्रॉक्सिमेटली, आणि जवळजवळ 60-70 हजार या वीरपत्नी आहेत. हे आपलं महाराष्ट्रापुरतं बोलतो आहे मी फक्त, ठीक आहे ना. जी आपण कल्पना करू शकता की आपण किती नुकसान आपलं होत आहे, हे सगळं जाऊ दे. आता हा एक प्रश्न आहे की क्या अच्छे दिन आने वाले हे की नाही, म्हणजे हा एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. आज मी तुम्हाला आजचंच उदाहरण देतो की बातमी आहे की जगातलं सर्वात जास्त आर्थिक प्रगती आपण केलेली आहे, तर कौतुकास्पद आहे. पण खालती टाइम्स ऑफ इंडिया काय म्हणतात, म्हणते की पण याच्या पुढे होणार नाही. अरे बाबा, हा झालंय तर आज तर कौतुक, उद्या काय होईल ते उद्या बघू ना आपण, ठीक आहे ना. म्हणजे कसं, म्हणजे ग्लास इज हाफ फुल हाफ एम्प्टी वाला प्रकार आहे. मग महाराष्ट्र म्हणते की हो आहे हो, पण आता हेडविंड सुरू झालेले आहेत, पेट्रोलची किंमत वाढणार आहे वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या लोकांना म्हणजे हे वाटतं की आपण देशाला जर शिव्या दिल्या, देशातलं काही बल हे केलं तर काहीतरी वाईट होईल म्हणून असं न वाटते. म्हणजे तर देशाकरता म्हणजे अच्छे दिवस येतीलच आणि ते आपल्यालाच आणावे लागतील. म्हणजे 1947 साली ब्रिटिश गेटवे ऑफ इंडियातनं परत गेले होते, तर त्यांना सांगू शकत नाही की तुम्ही त्याच गेटने पुन्हा परत जाणं आमच्या होते राज्य करा, सांगू शकतो का ते त्या येतील परत ते. किंवा नक्षलवादी तयार आहेत मध्य भारतात राज्य करायला, पण त्यांना राज्य देऊ शकत नाही. किंवा जेहादी तयार आहेत ईशान्य भारतात राज्य करायला, त्यांना राज्य देऊ शकत नाही. तर लोकशाही पद्धतीने जे निवडलेलं सरकार आहे त्यांनीच काम करावं लागेल आणि आपण चांगलं काम करू. आता आपण थोडंसं चीनविषयी बोलूया, कारण ज्यावेळेला आपण चीनविषयी बोलतो तर चीनच्या असं दाखवलं होतं की चीन 7.5 फूट उंच आहे, चीन खूप हे करतं, चीन आपल्याला खूप त्रास देते, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. परंतु चीनचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. चीनमध्ये सोशल मीडिया नाही, चीनमध्ये फेसबुक नाही, ट्विटर नाही, यूट्यूब नाही. आपल्या यूट्यूबवरती हजारो यूट्यूब चॅनल्स आहेत की जे उलटसुलटं बोलतात भारताच्या विरोधामध्ये. चीनच्या विरोधात कोणी बोलू शकतं का? चीनमध्ये यूट्यूब नाही, फेसबुक नाही, भारताच्या मीडियामध्ये चीनी हस्तक उलटेसुलटे लेख लिहितात. चीनच्या मीडियात आपण लिहू शकतो का? ग्लोबल टाइम्समध्ये अजिबात नाही. हा एक एक मोठं आव्हान आहे. आपल्यावरती आक्रमक होतं, म्हणजे आपण म्हणजे डेमोक्रॅटिक कंट्रीज की आपलं सगळं उघडं असल्यामुळे आपल्यावरती हल्ले होतात. पण आपण जर प्रतिहल्ला करायचा म्हटला चीनच्या मीडियामध्ये तर तो आपण करू शकत नाही, ठीक आहे. आता त्याला पण पद्धती आहे. चीन हा एक अतिशय कर्जबाजारी देश आहे.
वन बेल्ट वन रोड असं म्हटलं जातं. चीननी 6.5 trillion dollars खर्च करून सगळ्या जगाला कर्जबाजारी बनवलं आहे आणि पाकिस्तान त्याच्यातला एक आहे. परंतु आता चीन स्वतः कर्जबाजारी बनला आहे. आज त्यांचं रिअल इस्टेट सेक्टर खाली गेलेलं आहे, टेक्नॉलॉजिकल कंपनीज खाली गेलेलं आहे. चीनमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला आहे आणि चीन जॉग्रफी म्हणजे भूगोल चीनच्या बाजूने नाही. चीनचा प्रचंड मोठा भाग हा प्रॉडक्टिव्ह नाही. चीनची जी प्रगती आहे ती फक्त साऊथ साईडला बाहेर समुद्राच्या बाजूला आहे. बाकी तिबेटमध्ये काहीच होऊ शकत नाही, शिनझियांगमध्ये काहीच होऊ शकत नाही, मंगोलियामध्ये काहीच होऊ शकत नाही. आणि बाकीचा सगळा भाग म्हणजे डोंगराळ भाग आहे. फक्त जी नद्यांची खोरी आहे ज्यांचे काय होय ती आता प्रचंड पूर येत आहेत. तर त्याच्यामुळे चीनची अवस्था सध्या इकॉनॉमिकली ही पुष्कळ खराब आहे. चीनमध्ये अनेक प्रॉब्लेम्स होत आहेत. आज चीनची एक गोष्ट आपल्याला कल्पना पाहिजे, बाह्य सुरक्षेवरती जो चीन खर्च करतो आणि जो खर्च चीन अंतर्गत सुरक्षेवरती करतो, तर चीनचा अंतर्गत सुरक्षेवरती होणारा खर्च हा बाह्य सुरक्षेवरती पेक्षा 3 पटीने जास्त आहे. म्हणजे चीनचे शत्रू भारत किंवा काय अमेरिका किंवा तैवान वगैरे नाही, त्यांचे शत्रू कोण आहेत? त्यांचे स्वतःचे नागरिक. भारताचं बजेट कसं आहे? आपलं जे अंतर्गत सुरक्षेचं बजेट आहे ते म्हणजे बेसिकली आपलं होम मिनिस्ट्रीचं बजेट आहे आणि जे बाह्य सुरक्षेचं आहे ते बाय लार्ज मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं म्हणजे MOD बजेट आहे. तर आपलं MOD बजेट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं बजेट हे आपल्या अंतर्गत सुरक्षेपेक्षा 3 पट जास्त आहे. म्हणजे आपले शत्रू आपण कोण समजतो? चीन, पाकिस्तान वगैरे वगैरे. चीनमध्ये उलटं आहे. आणि चीनमध्ये त्यांनी टायनामॅन स्क्वेअरमध्ये काय केलं होतं याची आपल्याला कल्पना असावी. आणि आज चीनमध्ये चीनी राज्यकर्त्यांच्या विरुद्ध पुष्कळ राग आहे. खासतर तिथं लॉकडाऊन हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चीनमध्ये ते झिरो लॉकडाऊन पॉलिसी त्यांनी सुरू केली, झिरो टॉलरन्स टू लॉक हे. म्हणजे तर आज 11 शहरांमध्ये लॉकडाऊन आहे. आज या वेळेला कल्पना करा, शिनजियांग हा एक चीनमधला प्रांत आहे, तिथे उयगर मुस्लिम राहतात. त्याच्यामधले 20-30 लाखाचा त्यांनी तुरुंगात टाकलेला आहे. त्यांना ते रिफॉर्मेटरीज म्हणतात. ते म्हणजे त्यांनी आज शिनजियांगमध्ये उयगर मुस्लिम्स आता तिथे मायनॉरिटी बनले आहेत. म्हणजे तिथे मेजॉरिटी कोण आहे? हन चायनीज. हन चायनीज म्हणजे काय? जे मेनलँड चायनीज आहेत ते. म्हणजे चीनमध्ये आपण जर आकडेवारीच्या दृष्टीने बघितलं तर जे मेनलँड चायनीज आहेत त्यांना हन चायनीज म्हटलं जातं. ते 90% आहे. आणि जे मायनॉरिटीज आहेत ज्याच्यामध्ये खासतर तिबेटन्स म्हणजे बुद्धिस्ट आणि मुस्लिम्स आहेत ते 9-10% आसपास आहे. म्हणजे बुद्धिस्ट मंगोलियामध्ये आहेत, बुद्धिस्ट तिबेटमध्ये आहेत आणि मुस्लिम्स उयगर याच्यामध्ये तर 1-2 ठिकाणी अजून आहेत. तर आज तिथे ते मायनॉरिटी झालेली आहे. तिबेटमध्ये खूपच गडबड चाललेली आहे वगैरे वगैरे. तर हे सगळं मी फक्त एक शेवटचं सांगण्याचा प्रयत्न करतो की देशासमोर जी सुरक्षेची वेगवेगळी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा मुकाबला करण्याकरता आपण काय करायला पाहिजे, काही गोष्टी ते दिलेल्या आहेत. त्याच्यामधलं एक शेवटची लाईन वाचा, देशभक्त आणि क्रियाशील नागरिक. म्हणजे काहीतरी करायला पाहिजे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, 10-10 दिवस मिरवणुका काढायच्या याने देशाची प्रगती होणार नाही. बोलणं चांगलं आहे भारत दिले तुकडे घेण्यापेक्षा, परंतु काहीतरी कृतिशील कारवाई करायला पाहिजे. कृतिशील काय? देशाकरता पाणी वाचवा, देशाकरता वीज वाचवा, आपल्या ज्या क्षेत्रात आपण काम करतो ते चांगलं बना. तुम्ही चीनच्या गोष्टी विकत घेऊ नका. देशाचे कायदे पाळा, देशाचे नियम पाळा. एक उदाहरण देतो की जे ट्रॅफिक लाईट्स असतात तर त्याचा अर्थ काय असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे लाईट असतो एक हिरवा, दुसरा असतो पिवळा, तिसरा असतो लाल. तर पुण्यामध्ये याचा अर्थ असा होतो. तर मी पुढं अशा करता घेतलं की इथे कोणी पुढे आलं नाही आहे, फक्त माझी बायको सोडून ठीक आहे. त्याच्यावर काही बोलायला काय हरकत, कारण हे काही पुण्यात सांगू शकत नाही, ते सोलापूरला सांगू शकतो आपण, कारण त्याला तिथे कळणार नाही. पुण्यामध्ये हिरवा लाईट दिसला की जा, ते बरोबर आहे. जर पिवळा लाईट दिसला की जोरात जा, कारण आता लाल लाईट होणार आहे. आणि लाल लाईट दिसला की अजून जास्त जोरात जा, तर पोलीस इकडे बघत असेल तर इकडचे गायब होतात. पोलिसांनी इकडे बघितलं की इकडचे गायब होतात. म्हणजे ट्रॅफिक रूल तोडणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि कोण करतं हे? सगळे 2-व्हीलर्स, 4-व्हीलर्स, यंग लोक, सिनियर सिटीजन, पांढरे केस, टक्कल, सगळे. म्हणजे असं एक जात जमात नाही आहे की जे करत नाही. तरी बघा तुम्ही, ठीक आहे. तर हे करायचं काय आपल्याला पाहिजे? स्वच्छ भारत अभियान की आपल्याला काय सांगायला पाहिजे? थुंकू नका, काय सांगायला पाहिजे का? पर्यावरणाचं नुकसान होऊ देणार सांगायला पाहिजे का? ठीक आहे ना. डिजिटली पेमेंट करायला सांगायला पाहिजे का? काळा पैसा कमी होईल त्याच्यामुळे,
ठीक आहे ना। तर या सगळ्या गोष्टी माहीत असून आपण करत नाही तर हा मुख्य प्रॉब्लेम आहे। आता मी एक शेवटचे 10-15 मिनिटं तुम्हाला जे चीनचे काही स्पेसिफिक ॲक्शन्स आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्याला आपण हायब्रिड वॉर असं म्हणतो, आणि ते जे ते भारताचे विरुद्ध करतात त्याच्यावर फक्त आपण लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो। आता थोडंसं आपण हायब्रिड वॉरविषयी बोलायचा प्रयत्न करू। युद्ध पारंपरिक याच्याविषयी मी बोललेलो आहे, परंतु आता अपारंपरिक युद्ध। पहिले असं वाटायचं की युद्ध करता करता रंगाडे आणि बंदुका आणि हे वापरलं पाहिजे, पण चीन म्हणतं नाही। चीननी एक नवीन प्रकारचं युद्ध सुरू केलं, त्याला ते हायब्रिड वॉर म्हणतात। हायब्रिड वॉर एक शब्द आहे, दुसरा आहे ग्रे झोन वॉरफेअर, तिसरा आहे अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर, चौथा आहे मल्टी डोमेन वॉरफेअर। पण याचा थोडक्यात अर्थ असा की तुम्ही लढण्याची कुठलीही पद्धत वापरू शकता ज्यामुळे देशाचं नुकसान व्हायला पाहिजे, देशाचं आर्थिक नुकसान व्हायला पाहिजे आणि देशामध्ये देशाची प्रगती थांबवायला पाहिजे, ज्यामुळे तो देश चीनला प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येणार नाही। जरूर बॉम्ब ब्लास्ट, तुम्ही जर्मन देखीपाशी बॉम्ब ब्लास्ट झाला पुण्यामध्ये, काय काही हजार रुपयाचं नुकसान झालं, म्हणजे फार्मर्स एज्युकेशन झालं, त्यात रोज 5,000 कोटी रुपये नुकसान होत होतं। हा करोना आला याच्यामध्ये नुकसान होतं, आपलं 1,000 कोटी रुपयाचं होत होतं। हे अशा प्रकार तुम्ही बंद केला, तुम्ही रस्ते बंद केले, तुम्ही हिंसाचार केला, तुम्ही हे केलं, याच्यामुळे नुकसान खूप जास्त होतं। तर हे जे माझं आता प्रेझेंटेशन आहे या सगळ्या शूरवीरांना की जे देशाचं संरक्षण करता करता आपल्या प्राण्याचं बलिदान देतात, आणि त्याच्यामधला हा एक शूरवीर आहे गव्हर्नर संतोष, हा ज्यांनी संतोष बाबू यांना महावीर चक्र मिळालं होतं गलवानच्या लढाईमध्ये, आणि जे 70 चीनी सैनिक मारले होते तर त्यांची बिहार बटालियन तिथे होती, आणि त्याच्यामध्ये एक मराठी मुलगा पण होता, पण तो इतका चुपचाप राहतो आहे, म्हणजे तो सध्या सर्व्हिस करतो आहे, त्याचं नाव मी घेत नाही, पण त्याला त्याला सुद्धा गॅलरी अवॉर्ड मिळालेला आहे याच गलवानच्या लढाईमध्ये। आणि हा एक आपला अजून एक शूर सैनिक होता, ते गेला हा तिबेटन, ज्याला SFF म्हटलं जातं, स्पेशल फ्रंटियर फोर्स, की जे आपल्याकरता लढतात, तो पण त्या लढाईमध्ये गेला होता। तर हे सगळं भारतची सगळं हे सगळं जाऊ दे, मी फक्त आता लडाखमध्ये येतो। हा लडाखचा भाग की जिथे चीननी अतिक्रमण केलं 1900 वर्षापूर्वी, आणि तर दोन ठिकाणून चीन परत गेलेला आहे, परंतु दोन ठिकाणी परत गेलेला नाही आणि तिथून तो परत जाणार पण नाही। ओके, हा पेंगॅंगसो लेक वगैरे जो भाग आहे तो सगळ्यात आहे, ठीक आहे। हे नुसतं तुम्ही बघण्याकरता गलवानविषयी मी जास्त बोलत नाही, गॅलरीविषयी मी बोलत नाही, ठीक आहे। आता फक्त आपण चीन काय करतो आहे आणि हायब्रिड वॉर याच्याशी 10-15 मिनटं आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। हायब्रिड वॉर म्हणजे काय, की कुठलीही लढण्याची पद्धती याच्यामध्ये वापरली जाऊ शकते। आर्थिक युद्ध, सायबर युद्ध, मीडिया वॉर, डिसइन्फॉर्मेशन वॉर, इन्फॉर्मेशन वॉर, टेक्नॉलॉजिकल वॉर, प्रोपगंडा वॉर, म्हणजे कुठलाही प्रकार तुम्ही शोधा हा आपण इथे वापरू शकतो। तुम्ही याच्या डिटेलमध्ये जात नाही, पण आपल्याला काही मी एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला ते जास्त कळेल। आता सर्वात बघा हे सगळं जाऊ, माझा जो सख्खा मावस भाऊ होता 1962 लढाईमध्ये तो शहीद झाला होता, लेफ्टनंट विष्णू आठले, म्हणजे बोलांगच्या लढाईमध्ये तो गेला होता। त्याचं ही माझी मावस बहीण तिथे पुष्पचक्र अर्पण करते आहे, ठीक आहे। आणि हा हा तो भाग होता जिथे ती लढाई झालेली होती बोलाव। ओके, ठीक आहे, हे सगळं जाऊ दे। आता आपण थोडंसं डिसइन्फॉर्मेशन वॉर किंवा प्रोपगंडा वॉरविषयी बोलू। ज्यावेळेला चीनने घुसखोरी केली होती लडाखमध्ये, त्याला पेपरमध्ये बातम्या यायच्या 50,000 चीनी सैन्य सीमेवरती आलंय। अरे बापरे, मग आपलं सैन्य काय पुण्यात लपून बसलं होतं का? चीनची विमानं तिथे आली, मग आपली विमानं काय नाशिकला बसली होती का? चीनची रणगाड्या तिथे आले, मग आपली रणगाडी काय अहमदनगरला बसली होती का? म्हणजे सगळ्या बातम्या एकतर्फी होत्या,
नंतर काही विद्वानांनी सांगायचा प्रयत्न केला की चीन अरे बाप रे केवढा मोठा देश आहे त्यांच्याकडे काय 14 लाख सैन्य अरे 14 लाख सैन्य हिमालयात येऊ शकत नाही ठीक आहे ना तिथे किती येतं ते सांगा ना तुम्ही आम्हाला ठीक आहे जेवढे येतात त्याच्याशी आपण लढाई करू शकतो ठीक आहे मग चीनकडे रणगाडे आता हिमालयामध्ये रणगाडे कुठे वापरणार हो तिथे माणसाला चालला जागा नाहीये ते रणगाडे काय वापरणार तिथे तुम्ही ठीक आहे ना मग चीननी काय चिनी सोल्जर सुपर सोल्जर झाले सुपर सोल्जर म्हणजे काय आपण लहानपणी ते कॉमिक्स वाचले असतील फॅन्टम किंवा काय सुपरमॅन की म्हणजे एक माणूस भारतीय सैनिक काय असतं की त्याचं जे वजन असतं त्याच्या अर्धे वजन तो पाठीवरती कॅरी करू शकतो म्हणजे माझं वजन जर 60 किलो असेल तर मी 30 किलोचं सामान मला पाठीवरती नेता आलं पाहिजे तर चीन म्हणजे जे तिप्पट नेतात सुपर ज्याला सुपर सोल्जर्स पडत मग चीननी मायक्रोवेव्ह वेपन सुरू केली आहेत मायक्रोवेव्ह म्हणजे काय मायक्रोवेव्ह आपण बघितलेलं आहे म्हणजे दुरून हीट वेव्ह मारायचे आणि लोकांना भाजायचं चीननी ड्रोनच्या मदतीने आपल्या सैनिकांना जेवण द्यायला सुरुवात केली आहे तिथे ड्रोन जाणं सोपं नाही कारण तिथे ड्रोन लहान असतं तिथे हवा खूप मोठी येते वगैरे वगैरे तर याला आपण म्हणायचं डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणजे ते आपला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते त्याला म्हटले की उद्देश काय होता त्याचा उद्देश होता की भारताच्या नेतृत्वानी घाबरावं भारतीय सैन्यानी घाबरावं आणि भारताच्या लोकांनी घाबरावं तर सैन्य घाबरलं नाही सैन्य जे करत होतं करत होतं नेतृत्व पण घाबरलं नाही मात्र यामुळे भारताच्या आम नागरिकांच्या मनोबलावरती मात्र परिणाम होत होता काही लोक कॉल करायचे सर होते पँगॅंग सुला पण चीन पोहोचलं काय करू मी म्हटलं काही करू नको तो आरामात बस सैन्याची प्रॉब्लेम आहे तो आपला छान बस एखादी कॉल करायचं साहेब आता बातमी आली की सिंधुदुर्गापाशी चिनी पाणबुडी बसली आहे आली आहे मी काय करू चिनी पानगुडी सिंधुदुर्गापाशी आली तर तू काय करायचं तू काहीच करू नकोस आपला आरामात आंबेचा सीझन येतोय तर तांबे वगैरे कर म्हणजे या अशा गोष्टी की भडकाऊ बातम्या की ज्याच्यामुळे काही लोक घाबरतात कारण पाणगुडीला सिंधुदुर्गाचे लोक काय करतील आणि काही काय जे करतात ते हास्यास्पद असतं एक चिनी बोट आली तर त्यांनी काय केलं तर हे कोकणच्या लोकांनी सांगितलं की ते आमच्या बंदरात राहिली 2-3 दिवस तरी त्याचं भाडं वसूल केलं काय 700-800 रुपये दिवसाला की 3 दिवस राहिली होती पण त्यांना हे माहिती नव्हतं की त्या गाडी त्या म्हणजे बोटीमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस होते आणि ते तुमच्यावरती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लक्ष ठेवत होते पण त्यांनी आपल्या भाडं वसूल केलं मात्र ठीक आहे आणि पोलिसांनी पण त्यांना करून दिलं म्हणजे त्याचा काही म्हणजे त्याला काही अर्थ नाही येते याला म्हणायचं डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन जो केला जातो आणि कसा केला जातो याच्यात मी खूप काही काही दिलेलं आहे परंतु महत्त्वाचं असं आहे की आज तुमच्याकडे अशा प्रकारच्या बातम्या येत राहतील पण तुमचा भारतीय सैन्यावरती विश्वास पाहिजे आपल्या गव्हर्नमेंटवरती विश्वास पाहिजे आपल्या स्वतःवरती विश्वास पाहिजे की चीनशी पारंपरिक लढाई आपण कधी लढू शकतो ज्यामध्ये आपल्याला जास्त प्रगतीची गरज आहे ते म्हणजे हायब्रिड वॉर बाकीच्या पद्धतीत लढाई तर हे डिसइन्फॉर्मेशन वॉर प्रपोगंडा वॉरफेअर आज तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचलेला आहे तुमच्यामध्ये जो मेसेज येतो तुम्हाला ठरवा वाटतं का अरे बाप रे ते एक्सपर्ट बनले होते की सांग ती विचारत होते एकदा की ते सॅटेलाइटमध्ये एक कुठली अमेरिकेतला भारतीय तो म्हणतोय की चिनी सैन्य तिथे 100 फूट पुढे पोहोचलं अरे म्हटलं त्या अमेरिकेचा सॅटेलाईट त्याचे भारतीय सैन्याला गरज नाही रे बाबा आपल्याकडे आपले सॅटेलाइट आहेत आपल्याकडे आपले डिव्हायसेस आहेत म्हणजे अमेरिकेतला कुठला तरी हुशार भारतीय चांगला आहे हुशार लोक जातात तिथे ते खरं आहे परंतु त्याची गरज नाही ठीक आहे तर हे अशा प्रकारचं जे अर्धवट ज्ञान असतं की ज्याला की जे आपल्याला मिस्टर गुगल देतो गुगल गुरु म्हणायचं त्यांना तर ते धोकेदायक असतं तर स्वतःवरती स्वतःच्या देशावरती विश्वास ठेवा तर मी तिथं मीडिया सबवर्शन नावाचा एक मोठा प्रकार आहे म्हणजे काय मीडियातल्या काही लोकांना सबवर्ट केलं जातं आणि मग ते चीनच्या बाजूनी लेख लिहितात मी एक स्पेसिफिक उदाहरण देतो वर्तमानपत्राचे नावं घेत नाही काही महिन्यापूर्वी तैवान जो देश आहे तैवानचा स्वतंत्रता दिवस होता कुठल्याही देशाचा स्वतंत्रता दिवस असला की त्याची एक सप्लिमेंट निघते 3-4 पानाची मग म्हटलं जातं की भारत तैवान संबंध कसे सांगतात वगैरे तर चिनी राजदूतांनी दम दिला भारतीय मीडियाला मी अतिशय म्हणजे रिस्पेक्टफुली सांगायचा प्रयत्न करतोय चिनी राजदूतांनी दम दिला भारतीय मीडियाला की तैवानच्या रेझिंग डेच्या दिवशी सप्लिमेंट पब्लिश करू नका आणि भारतीय मीडियाने ते ऐकलं जर सरकारने सांगितलं असतं तरी ऐकलं असतं का मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे वगैरे प्रकार सुरू झाला असता तर हे चिनी मीडिया भारत तर क्या म्हणजे हे आहे परंतु चिनी मीडियाने आता अमेरिकन मीडिया विकत घेतलेली आहे
तुम्हाला कल्पना असेल न्यूयॉर्क टाइम्स वगैरे त्याच्यातले 30-40% स्टेक होल्डरचे चीनी आहेत. आणि जर तुम्ही न्यूयॉर्क टाइम्स कधी बघितलं तुमच्या कुणाची मुलं अमेरिक असतील तर विचारा की वर्षभरामध्ये किती अग्रलेख हे म्हणजे अमेरिकन प्रेसिडेंटच्या विरोधात लिहिण्यात आले आणि किती अग्रलेख हे चीनच्या विरोधात लिहिण्यात आले. चीनच्या विरोधात एक पण नाही, त्यांची हिंमतच नाही. न्यूयॉर्क टाइम्स असतो की वॉशिंग्टन पोस्ट असतो की युरोपमधले पेपर्स असतो, त्यांनी तिथे कंप्लीट संवर्षण केलेलं आहे. आणि हे संवर्षण भारतामध्ये काही न्यूज प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यातला एक प्लॅटफॉर्म तुम्ही नाव घेतो डेली हंट, हे शब्द घाला तुम्ही गुगलमध्ये, याच्यावरती चीनचं पूर्ण वर्चस्व होतं. तर चीनने त्याला विकत घेतला होता, त्याला आता बॅन करण्यात आलेलं आहे. ओके, तर डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन करता चीनी सोशल मीडियामध्ये कशी घुसखोरी करायची हे एक मोठं आव्हान आहे. करू शकतो, कुठलेही युद्ध जिंकायला वेगवेगळ्या पद्धती असतात, परंतु त्याच्याविषयी नंतर बघू. प्रोपगंडा वॉरफेअर, तुम्ही त्याला बळी पडू नका एवढं. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक वॉरफेअर किंवा इकॉनॉमिक संवर्षण किंवा ट्रेड वॉर. 2001 पर्यंत रफली भारताची आयात आणि निर्यात चीनशी एकसारखीच होती. आज चीनची निर्यात आपल्याला काही 100 अब्जच्या आसपास होते आणि आपण जे चीनला विकतो ते काही 30 अब्जच्या आसपास आहे. म्हणजे तो CAD आहे, करंट अकाउंट डिफिशिएंट, 70 अब्जच्या आसपास आहे. चीन प्रचंड प्रमाणामध्ये चीनने भारतामध्ये घुसखोरी केलेली आहे आणि भारतीय स्मॉल स्केल सेक्टर मिडल स्केल सेक्टरला मारून टाकलं आहे. एक वेळ अशी होती की आपल्याला कल्पना असेल की आपल्याकडे टेलिकॉम सेक्टरमध्ये आपलं CDAC कोणी होतं. CDAC खरोखरच चांगली कंपनी होती, वर्ल्ड क्लास होती, त्याला अक्षरशः मारण्यात आलं. आपल्याकडे BHEL नावाची कंपनी होती, म्हणजे अजून पण आहे, आणि भारतात ते जेवढं पॉवर सेक्टर त्याच्यावरती येत होतं, तर ती आता ते जवळजवळ हे झालं. आपल्याकडे एक HAL नावाची कंपनी होती, अजून पण आहे, HAL म्हणजे हिंदुस्थान अँटीबायोटिक लिमिटेड, कुणाला त्या येते, तर ती बंद पडली. आणि आता जे आपले APIs आहेत हे सगळे चीनकडनं येत आहेत. आता आपण त्याच्यावरती मात करायचा प्रयत्न करतोय आणि आता एक PLI नावाचा प्रकार आहे, प्रोटेक्टिव्ह लिंक्ड इन्सेंटिव्ह बोनस वगैरे, तर त्याखालती पुष्कळशा गोष्टी मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारतमध्ये होत आहेत. फक्त माझी एक सैनिक म्हणून एवढीच इच्छा आहे की त्या वेग वाढावा. आपण खूप काही काही करतोय आणि आपल्याला कल्पना असावी की समजा 4 वर्षापूर्वी आपण आपले 70% शस्त्र भारतीय सैन्याचीही आयात करत होतो, अमेरिका किंवा सोव्हिएट युनियन किंवा इस्रायल वगैरे. आता आपण 13,000 कोटी रुपये शस्त्राची निर्यात केलेली आहे. आपलं ब्रह्मोस, आपण ब्रह्मोस जे आपलं मिसाईल आहे, एक चांगलं मिसाईल आहे ते, तर ते आपण ऑलमोस्ट फिलिपिन्सला विकत घ्यायचं त्याचा करार झालेला आहे. आणि आपलं जे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस आहे ते ऑलमोस्ट घेणार आहे 5-6 देश. म्हणजे एक वेळ अशी होती की ज्यावेळेला आपली विमानं घ्यायला आपलंच एअरफोर्स तयार नव्हतं, म्हणून काय की ते वर्ल्ड क्लास नाही आहे. मग एक मनोहर पर्रिकर आले, त्यांना खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे, त्यांनी ऑलमोस्ट फोर्स केलं एअरफोर्सला हे विमान घेण्याकरता. त्या विमानामध्ये 50-60 कमी होत्या. आता त्यातल्या 50 कमी झाल्या, 5 अजून शिल्लक आहेत. ठीक आहे, तर ते आता जे LCA Mark 2 येईल त्याच्यामध्ये जे बाकीच्या 5 काढल्या जाते. आपल्या शस्त्रावरती जर आपलाच विश्वास नसेल तर परदेशातले लोक ते शस्त्र काय विकत घेतील ते. एनिवे, मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत बऱ्यापैकी प्रोग्रेस चाललेली आहे. आणि हे जे आहे दूरसंचार, आपले जे स्विचेस आहेत सगळे चीनी, आपले हँडसेट सगळे चीनी. आता पुष्कळ फरक पडतो आहे. आता हे दिवाळी दसरा काय त्याच्यात चीनने उच्छाद मांडला होता की काय, बाजारपेठेत जे सामान असायचं 70-80% सामान हे चीनी बनावटीचं असायचं. आता ते आशा करूया की चीनी खेळणी, चीनी फटाके हे सगळं बंद पडेल. तर स्वदेशी ते व्हायला पाहिजे, बी इंडियन बाय इंडियन वगैरे वगैरे. ॲक्च्युली या सगळ्याच त्यांच्यावरती बोलायला वेळ लागेल, पण मी नुसतं एक तर T20 जमाना आहे, स्लॉग शेवटचा ओव्हर येतो तर प्रत्येक बॉलला सिक्सर मारावी लागते, तर तुम्ही तर बंद करतो आणि तिकडनं मला पण इशारे मिळतात की बस करा आता. ठीक आहे, तर मी बरोबर पुढे जातो. ओके, आणि हे एक आहे चीनी ससा आणि भारतीय कासव, याच्यामध्ये एक शर्यत सुरू आहे, चीनी ससा आणि भारतीय कासव. आणि आपल्यातली ज्यांनी हिसाब नीती वाचली असेल त्यांना कल्पना आहे की कोण जिंकतं. हिसाब नीतीमध्ये कासव जिंकतं. कासव का जिंकतं, कारण ते ध्येयवादी असतं, आजूबाजूला जे मोह पडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला मोह पडत नाही, ते ध्येयाकडे चालत जातं. तर तसंच आता होतं आहे का, या क्वार्टर हा जो क्वार्टर आहे यात झालेलं आहे.
आता पुढच्या क्वार्टरचं बघूया, टाइम्स ऑफ इंडिया काय म्हणते ते. सायबर वॉर, सायबर वॉर म्हणजे आपल्याला लँड बाउंड्रीज करायच्या, हे करायच्या, त्याचा सायबर बाउंड्री सुद्धा आहे. आपल्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडवरती चीननी हल्ला केला होता आणि 12 तास मुंबईची इलेक्ट्रिसिटी बंद पडली होती. कल्पना आहे आपल्याला? आणि मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि ते केवळ डेमॉन्स्ट्रेशन होतं. 12 तासाचं 120 तास सुद्धा होऊ शकतं, आपल्याला तो इशारा होता. तर सायबर वॉरमध्ये आता आपण आपली रक्षा करण्याकरता जी पद्धती आहे ती दिलेली आहे. बऱ्यापैकी आपण आपलं स्वतःचं रक्षण करतो आहे, कुठलेही मोठे सायबर हल्ले झालेले नाही आहेत. परंतु प्रायव्हेट कंपनीजवरती मात्र सायबर हल्ले होत आहेत आणि सायबर क्राईम वगैरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हा सुद्धा सामान्य माणसाचा विषय आहे, कारण तुमच्या मोबाईलमध्ये काही आलं, मोबाईल हॅक झाला, तुमची ईमेल हॅक झाली, तर ते प्रॉब्लेम तुम्हालाच होतो. तर ते पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की ईमेलचं पासवर्ड बदली करा, हे करा, ते करा, तर तुमची ईमेल वापरून मग काही काही गोष्टी केल्या जातात. हे तुम्हाला कल्पना असते, फेसबुकवरच्या फेक पोस्ट पण आहे म्हणा, ठीक आहे. आज यूट्यूबवरती अनेक अशा पोस्ट टाकल्या जातात की दुसऱ्या कोणाचं हे वापरून. त्याकरता सध्या लढाई सुरू आहे आपली गुगलशी असो की मायक्रोसॉफ्टशी असो, बघूया काय होतं. लीगल वॉरफेअरविषयी मी 2 मिनटं बोलतो. वेदांत नावाची कंपनी होती चेन्नईमध्ये, तामिळनाडूमध्ये, कॉपर शुद्धीकरणाचा कारखाना होता. तर तिथल्या काही संघटना तयार झाल्या ज्यांना चीननी पैसे दिले की हे यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं आहे. हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टने रुलिंग दिलं की बंद करा. आता कॉपर कारखाना बंद करायचा तर भारतात कॉपरचा वापर थांबलाय का? कॉपरला काही ऑल्टरनेटिव्ह मिळालं का, की अल्युमिनियम म्हणा किंवा अजून काय जे असेल ते? अजिबात नाही. कॉपर कारखाना वेदांताचा आपण तिथे बंद केला आणि त्यानंतर आपण आयात करायला सुरुवात केली. कॉपर कोणाकडनं? तर चीनकडून. आपल्याला कल्पना असावी की 2 वर्षापूर्वी, थोडी डेट मागे पुढे होत असतील, म्हणजे आफ्टर लॉकडाऊन, एक चीनमधला हँडसेट बनवणारा कारखाना दिल्ली आपला बँगलोरला आला तो, आणि त्यांनी बँगलोरमध्ये आपले हँडसेटची हे करायची ठरवली. तर तिथले कामगार संपावरती गेले की आम्हाला पगार पुरेसा नाही. त्यांनी तिथे जाळपोळ केली आणि 600 कोटी रुपयाचे त्यांनी हँडसेट चोरी केले. ते चोरी झाले समजा संध्याकाळी जी गोष्ट घडली असेल 5-6 वाजता जी काही, 2 तासाच्या आत चीनचं वर्तमानपत्र, सर्वात मोठं वर्तमानपत्र आहे ग्लोबल टाइम्स, हे त्यांचं नंबर एक पेपर आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये अग्रलेख की भारतामध्ये औद्योगिक कारखाने सुरक्षित नाही, या सगळ्यांनी वापस कुठे यावं? चीन. आज दिव्य मराठीने लेख लिहायचा म्हटला त्याला 24 तास लागतात हो, म्हणजे त्यांना हे पहिलेच माहिती होतं. आता नशिबाने ते नंतर मग त्याला सगळे ते हँडसेट पकडण्यात आले, त्याला परत आणलं, तो कारखाना पुन्हा सुरू झालेला आहे. आणि आता जवळजवळ 25-30% एक्सपोर्ट आपण जी हँडसेटची करतो ते त्या कारखान्यातनं होते. आताची आपल्याला लेटेस्ट बातमी माहिती पाहिजे, पेपरमध्ये पण आलेलं आहे की 3-4 चीनी कंपन्या आहेत हँडसेट बनवणाऱ्या, वायवो आहे, अजून 3-4 नाव आहेत. तर त्यांनी भारताचे 6.5 अब्ज कोटी रुपयाचे टॅक्सेस चुकवले आणि त्यांना ईडीनी पकडलं आणि त्यांना ते नोटीसवर दिले. त्यांनी काय करावं? तर ते आपल्या हायकोर्टमध्ये जाऊन पोहोचले, ठीक आहे. म्हणतात की हा आमच्यावरती अन्याय आहे वगैरे वगैरे. आता आज हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये 3 कोटी केसेस पेंडिंग आहेत. जर मी भारताचा सरन्यायाधीश असतो तुम्ही सांगितलं असतं की पहिले 3 कोटी केसेस सॉर्ट आउट होतील आणि तुमचा नंबर त्याच्यानंतर. पण हायकोर्टने करायला काय, त्यांना प्रायोरिटी दिली हिअरिंगमध्ये आणि आदेश दिला की त्यांची बँक खाती फ्रीज करायची नाही. भारताचा हायकोर्ट भारत सरकारच्या विरुद्ध निर्णय देत आहे, म्हणजे इतकं धर्मराज कसा बनू शकतो आपण, म्हणजे याची कल्पना. चीनी लोक अतिशय लबाड्या करतात भारतातले. आता इथे काही लोक असतात सी ए वगैरे, तिथे अकाउंटिंग मध्ये गडबड कशी करायची शिकवू शकतात काही लोक, म्हणजे बहुतेक करत ते चांगले असतात ते, ठीक आहे. तर ती लबाडी करायची, मग कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांकडनं ते लायसन्स कसं चुपचापपणे घ्यायचं ते घ्यायचं, की नुसती सही करायची पण पर्यावरण हे काही फॉलो करायचं नाही. तर असे त्यांनी खूप लोक पकडले जे भारतीय आहेत, ते त्यांना या सिस्टीममध्ये कसं घुसून गडबड करायचं शिकवतात. तर त्यांच्याविरुद्ध ही केस सुरू झाली होती. आता बघूया काय होते, पण त्यांना एक धक्का नक्कीच मिळालेला आहे, याच्याविषयी काही डाऊट नको. आणि चीननी फक्त एवढंच म्हटलं की त्यांना फक्त कायदेशीररित्या काम करा, बाकी त्यांना जमणार नाही. आणि जो त्याचा जो मॅनेजर होता तो पळून गेला,
ठीक आहे ना, पण बाकीचे ते भारतीय ते अडकलेले आहेत. तर याला लीगल वॉरफेअर म्हणायचं की ज्यामध्ये ते आपलं नुकसान करतात. आणि त्याचं एक शेवटचं उदाहरण मी म्हटलं की चीनी सैन्य, चीनी सीमेवरती जे भारतीय सैन्य आहे त्यांना शस्त्र वापरायचा अधिकार नाही. 2001 ते 2004 या कालावधीमध्ये आपण चीन बरोबर 4 अग्रीमेंट केल्या. त्याला पीस आणि ट्रँक्विलिटी अग्रीमेंट असं म्हणतात. इंग्लिश खूप छान आहे, पीस आणि ट्रँक्विलिटी. त्याचा अर्थ काय की सीमेवरती सैन्य हे शस्त्र वापरणार नाही. मग ते सैन्य ठेवलंच कशाला हो, त्यांना सरळ सैन्य डिस्पॅच करून टाका ना, पाठवा त्यांना पोलिसाला तिथे. म्हणजे आपण आपलं सैन्य सीमेवरती निष्क्रिय करून टाकलं. आणि 2001 ते 2004 वेळामध्ये 4 अग्रीमेंट ज्या झालेल्या आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे लीगल वॉरफेअर ते आपल्याशी लढतात. मीडिया वॉरफेअर याच्याविषयी जितकं बोलू इतकं कमी आहे. यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या विरोधात, म्हणजे भारतीय मीडियामध्ये येतं, टी व्ही चॅनल्सवरती येतं, इकडे तिकडे येतं, काहीतरी उलट्या सुलट्या बातम्या सोशल मीडियावरती भरपूर प्रमाणामध्ये असतात की ज्याच्यामध्ये तथ्य काही नसतं आणि आपण त्यांच्या विरोधात काहीही करू शकत नाही. त्यांच्या प्रिंट मीडियात आपण एंट्री करू शकत नाही, त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीडियात एंट्री करू शकत नाही, त्यांच्या सोशल मीडियात एंट्री करू शकत नाही. म्हणजे आपण फक्त स्वतःचं रक्षण करण्यामध्ये हे गुंतलेलो आहे. मीडिया वॉरफेअर हे एक फार मोठं आहे. आणि त्यांनी देशात जगातली बहुतेक सगळी वर्तमानपत्रं विकत घेतली मोठ्या देशातली. आणि तुम्हाला कल्पना पाहिजे की ज्यावेळेला हा चीनी व्हायरस सुरू झाला तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्यांचं काम आहे सांगणं, ते चुपचाप बसले होते. ते त्यांना माहिती आहे की हा चीनमधून सुरू झालं आहे, वुहानमधून सुरू झालं आहे, पण ते बोलायला पण तयार नव्हते. कारण काय? कारण त्यांचं 50 ते 60% बजेट आज WHOचं कोण देतं? चीन देतं. आज युनायटेड नेशन्सच्या जवळजवळ 40-50 ऑर्गनायझेशन आहेत. हायब्रिड वॉरचा प्रकार आहे का? एक प्रकार आहे UNHRC, युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन, म्हणजे ह्युमन राईट्सवरती आहे. ते तिबेटविषयी बोलायला तयार नाही, ते आपल्या याच्याविषयी बोलायला तयार नाही. झालं ना? अच्छा, मला वाटलं की माईक घ्यायला आला. ठीक आहे, आपले लोक बरं. तर हे यांचं बजेट पुष्कळ जास्त आहे आणि झपाट्यात ते करत राहतील. तर ते आपण कसं करायचं तो वेगळा विषय आहे. आणि जी पॉलिटिकल वॉरफेअर करतं, लोन वॉरफेअर करतं, डिप्लोमॅटिक वॉरफेअर करतं, अनेक प्रकारचे वॉरफेअर. मी फक्त एकच शब्द बोलतो आणि ज्या कारण सध्याच्या परिस्थितीविषयी काही काही बोलणं ठीक वाटत नाही, कारण थोडी स्वतःच्या सुरक्षेची पण भीती असते. पण एक तुम्हाला सांगतो, KGB एक गुप्तहेर संस्था आहे आपल्या कोणाची, रशिया किंवा USSR, त्यांचा एक एजंट होता, त्याचं नाव होतं मिट्रोखिन. नाव मी पुढे सांगतो, मिट्रोखिन हा. आणि मग KGB अनेक ऑपरेशन्स करायची. तर हा मिट्रोखिन हा पळून गेला रशियामधून आणि 10 वर्ष तो गायब होता. आणि मग 1999 किंवा 2000 साली तो प्रगट झाला युरोपमध्ये. त्याला वाटलं की आता आपण सेफ होतो. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे मिट्रोखिन आर्काइव्स, म्हणजे मिट्रोखिनच्या आठवणी, किंवा ती KGBनी जगामध्ये केलेली ऑपरेशन्स आहेत, इंटेलिजन्स ऑपरेशन. तर जगाशी आपल्याला काय करायचं, जो बायडन आहे ते आता ऋषी सुनाक वगैरे काळजी घेतली त्याची थोड्या वेळानंतर. पण आपण फक्त भारताविषयी बोलू. भारताविषयी एक पूर्ण चॅप्टर आहे त्या पुस्तकामध्ये. गुगलमध्ये नाव घाला मिट्रोखिन आर्काइव्स आणि भारत, 30-40 त्याच्यातली सगळी नावं तुमच्या ओळखीची आहेत. एवढंच सांगतो मी, जास्त बोलणार नाही. त्याला असं इंटरेस्ट तरी खुशाल जावा तिथे मिट्रोखिन आणि त्या आर्काइव्सचे बघावे. आणि आज तशाच प्रकारचे ऑपरेशन्स बहुत अनेक एजन्सीज करतात आणि ते करणं तर कामच असतात वेगवेगळ्या कारणाकरता. पण सध्या जिथे सर्वात जास्त धोका आपल्याला आहे तो चीनचा आहे. कारण चीनचं काय आहे की बाकीच्या लोकांच्या इंटेलिजन्स एजन्सी असतात, म्हणजे पाकिस्तानची ISI किंवा हे. चीनमध्ये चीनचा प्रत्येक नागरिक हा गुप्तहेर असतो, तो कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये असो, स्टुडंट असो की हे असो वगैरे. आणि त्यांनी भारतीय युनिव्हर्सिटीजमध्ये चायना स्टडी सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, सुरू झाली होती. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कॉन्फ्युशियस सेंटर सुरू झाली होती. काम काय? आपल्या विद्यार्थ्यांना मूर्ख बनवायचं आणि त्यांना चीनचं हे हस्तकरून त्यांना घेऊन जायचं करायचं. ती थांबवण्यात आलेली आहे आता. आता फक्त 1-2 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये ती आहेत. नाव त्याचं घेतलं, दिल्लीमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे, बाकीच्या सरकारी तिथे कुठेच नाही आहे. ठीक आहे, तर ते तुमच्या मनामध्ये घुसखोरी करतात.
आणि तुम्हाला म्हणजे चीनचे ते हस्तक बनवण्याचा हे सगळं जाऊ दे. ट्रेड वॉर हा एक मोठा प्रकार आहे. ट्रेड वॉरमुळे आता मात्र आपला फायदा होतो. चीनमध्ये त्यांची आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे आता त्यांचा पेट्रोलियम प्रॉडक्ट्स हे खूप कमी घेत आहेत ते विकत, त्यामुळे आता पेट्रोलच्या किमती थोड्या कंट्रोलमध्ये येणार आहे. तर तो भारताकरता फायदा आहे. त्याच्यामुळे रशिया आपल्याला अजून जास्त तेल द्यायला तयार आहे. फक्त आपली रिफायनिंग कॅपॅसिटीचा प्रॉब्लेम आहे. इकडे आपल्याकडे रशियाचं तेल थोडं वेगळ्या प्रकारचं असतं, ते हेवी क्रूड आहे. आपल्याकडे आपली जे रिफायनरीज आहेत ते थोडीशी ते लाईट क्रूड हे करतात, तर थोडी मॉडिफिकेशनची गरज आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये होईल. मग सॉफ्ट पॉवर, ठीक आहे ना, चीनी भाषा, चीनी हे वगैरे, चीनी स्कॉलरशिप, चीन, पण चीनच्या अनेक वीक पॉईंट्स आहे. एक वीक पॉईंट आहे तिबेट, तिबेटचे लोक नाखुश आहे. दुसरा वीक पॉईंट आहे चीनी नागरिक. चीनमध्ये कुठलीही सोशल मीडिया नाही. चीन कर्जबाजारी झालेला आहे. चीनमध्ये विषमता आहे. चीनमध्ये एक हल्ती बाजार एका लग्नाची दुसरी गोष्ट. एक सिरियल होत होते पहिले, तर चीनमध्ये आता मुलं म्हणजे कमी व्हायला लागलेली आहेत. म्हणजे डेथ रेट इज मोर दॅन द बर्थ रेट. आणि चायना इज एजिंग, चायना इज एजिंग, युरोप इज एजिंग, इंडिया इज नॉट. हे सगळं पाणी, वॉटर वॉर वगैरे, कधी त्याच्यानंतर बोलू माओवादी, कधी नंतर बोलू नक्षलवादी वगैरे वगैरे. आपण सुद्धा अनेक गोष्टी करतो आहे. आपण सुद्धा रस्ते बांधतो आहे, आपण सुद्धा सॅटेलाइट तयार करतो आहे, आपण सुद्धा बायपास करण्याचा प्रयत्न करतो आहे वगैरे वगैरे. हे सगळं आता आपण आता थांबूया. आणि फक्त एक शेवटचा मी सांगायचा प्रयत्न करतो की हे एक सीताराम केसरी म्हणून काँग्रेसचे नेते होते. ही सेकंड लास्ट स्लाइड आहे, म्हणजे उत्साह लोकांचा वाढेला होता की सीताराम केसरी चीनला जाणार होते. आणि त्यांनी म्हटलं होतं, त्यांचं ब्रीफिंग केलं की चीन कसा वागतो. सीताराम केसरी म्हणाले की हां, मला कळालं की चीन जो है वो जो दिल्ली ट्रान्सपोर्ट की बसेस के मुताबिक बर्ताव करता है, यानी कि जब लेफ्ट को सिग्नल देता है तो राइट को टर्न करता है. ठीक है, म्हणजे चीन कसा वागतो हा एक विषय सीताराम केसरी करते. एक अतिशय अर्ली पॉलिटिशियन होते म्हणजे ते. तर चीन विषयी आपण हे सगळं करायला पाहिजे. आणि चीनच्या लग्नाच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या समजायला पाहिजे, शिकायला पाहिजे. आणि भारताने त्यांची सर्वसमावेशक राष्ट्रीय ताकद वापरून चीनच्या विषयी लढायला पाहिजे. याच्यामध्ये सॉफ्ट पॉवर आहे, ज्याच्यामध्ये हार्ड पॉवर आहे. आणि याच्यामधला मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे भारताचा नागरिक, देशभक्ती, देशप्रेम, कर्तव्यशील. सगळी व्यर्थ चर्चा बंद हे ते सगळं थांबवा आणि चीनप्रमाणे फक्त एकच काम करा, काम 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 आणि काम. विद्यार्थी असाल तर अभ्यास 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 आणि अभ्यास. शिक्षक असाल तर शिकवलं 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 शिकवलं. जर आपण प्रत्येक क्षेत्रात जर वर्ल्ड क्लास बनलो तर आपण चीनचा मुकाबला हा करू शकतो. मला वाटतं मी इथेच थांबतो. आपण इतकं मला बोलण्याची संधी दिली त्याकरता धन्यवाद. गेल्या 1.5 तासाच्या या कालावधीमध्ये ब्रिगेडियर माझे सरांनी आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितले हायब्रिड वारच्या बाबतीमध्ये, युद्ध हे आजकाल लढलं जातं हे फक्त युद्धभूमीवर नसून आपल्या घरापर्यंत पोहोचलं आहे, आपल्या हँडसेटपर्यंत हे पोहोचलेलं आहे. त्यामुळे युवा पिढीला हे फार मोठ्या प्रकारे एक शिकवण सरांनी दिलेली आहे या ठिकाणी, की आपण घरात बसून विद्यार्थी म्हणून विद्यार्थी राहिलं पाहिजे, शिक्षक म्हणून शिक्षकाचं काम निभावलं पाहिजे, आणि ऑफिसर असेल एखादा अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्याचं कर्तव्य निभावलं पाहिजे. जेणेकरून काम काम करत चला नाही, हेही हायब्रिडचे युद्ध आहे, ते आपण त्या ठिकाणी आपण हरवू शकतो नक्कीच. धन्यवाद सर. मी आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून आभार प्रदर्शनासाठी म्हणून रोटरी क्लब सोलापूरमध्येचे सचिव कुठे आनंद जंगम यांना आनंद अंबाण्यांना विनंती करतो, कृपया त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. आजच्या औद्योगिक बँक सेवक संस्कृत मंडळ आणि रोटरी क्लब MIDCच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या पहिल्या औद्योगिक व्याख्यानमालाचे पुष्प श्री हेमंत महाजन सरांनी गुंफलेलं आहे. आणि आपण उपस्थित सर्व रसिक श्रोते आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला उपकृत केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि सरांनी आपले व्याख्यान आपल्या अमोल वाणीने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. आणि आपल्या देशाच्या सीमेवरची माहिती म्हणजे आपल्याला नसलेली माहिती त्यांनी आपल्याला
अगदी सविस्तरपणे आपल्यासमोर मांडलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आजच्या उपस्थितीबद्दल मी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे आभार मानतो. रोटरी क्लब एमआयडीसीचे माजी अध्यक्ष व्यंकटेश बिटला सरांना विनंती करतो, त्यांनी कृपया आज माजी सरांचा त्यांना सोलापुरी आठवण त्यांना राहावी. उदार सादर टॉवेल आणि सभापती शेंगा चेपणी आणि सन्मानचिन्ह देऊन आपण सरांचा सन्मान करणार आहोत. सभापती जगप्रसिद्ध अशी उदार चादर टॉवेल नापकिन आणि सभापती राजवी शेंगा चेटणी आणि सन्मानचिन्ह देऊन आपण सरांचा सन्मान करतो आहोत. धन्यवाद सर, धन्यवाद.